आपल्याला एका अत्यंत अधिकारी अशा व्यक्तीकडून विचारांचा लाभ होणार आहे आणि त्यासाठी टाळ्यांच्या गजरामध्ये मी पाचारण करणार आहे वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना. 30 वर्षापासून अहर्निश आयुर्वेद सेवेमध्ये व्यग्र असलेले वैद्य समीर जमदग्नी, कोल्हापूरचे परमपूज्य माधवनाथ महाराज हे आपले आध्यात्मिक गुरु आपण स्थानापन्न व्हावं. रुग्णसेवा खाजगी चिकित्सालयापुरतीच मर्यादित नसून जिथे जिथे शक्य असेल तिथं तिथं रुग्णांना आणि खरंच ज्यांना गरज आहे अशांना सेवा मिळाली पाहिजे या उदात्त हेतूंनी अनेक तीर्थक्षेत्री आपण चिकित्सालय नव्हे परंतु अशा चिकित्सेचा आणि निःशुल्क आरोग्यसेवेचा लाभ हजारो लोकांना दिलेला आहे. आपण आयुर्वेदाचे गाढे अभ्यासक, उत्तम चिकित्सक आणि उत्तम वक्ता असं चतुरस्र व्यक्तिमत्व आहात. नाथपंथी नाडी परीक्षा हा आपल्या चिकित्सेचं एक अत्यंत मोठा असा भाग आहे, वैशिष्ट्य आहे. पुणे, कोल्हापूर, बार्शी, मुंबई अशा विविध रुग्णालयांमध्ये आयुर्वेद विभागाचे प्रमुख चिकित्सक पॅनल कन्सल्टंट म्हणून कार्यभार तर त्यांनी सांभाळलेला आहेच, सांभाळता आहेतच. आणि औषधीचं सखोल ज्ञान असल्यामुळे मगाशी सांगत होते तो मुद्दा की भारत आणि भारताबाहेरील आयुर्वेद चिकित्सकांना आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फील्ड व्हिजिटच्या द्वारे औषधी वनस्पतींचं ज्ञान आजवर आपण देत आलेला आहात ही महत्त्वाची गोष्ट. आपण विचार करत असाल की इतकं का बोलायला लागले अचानक बाई, त्याचं कारण आहे काही मंडळी अजूनही बाहेर आहेत आणि त्यांना खरं तर वैद्यसाहेबांचं व्याख्यान ऐकायचं आहे. त्यांची भक्त मंडळी आहेत ती आणि त्यांचे अनुयायीही आहेत, तर त्यांनी आपलं जेवण आटपून यावं या दृष्टीनं आणि इतका महत्त्वाचा त्यांचा विषय हा त्यांना अर्धवट ऐकायला मिळू नये एवढ्या कारणाकरता अचानक कमी तिथं आम्ही असं आमचं इथलं धोरण असल्यामुळे मी थोडं अधिक बोलायला सुरुवात केली. म्हणजे नंतर तुम्ही मला शिव्या घालू नयेत म्हणून मी आत्ता सांगितलं. आध्यात्मिक सामाजिक कलाक्षेत्रातल्या ख्यातनाम अशा व्यक्तींचे आपण चिकित्सक आहात, ते जितकं महत्त्वाचं आहे तितकं मला असं वाटतं की आपल्या व्यवसायाकडे किंवा आपण जे व्रत हाती घेतलेलं आहे त्याच्याकडे आध्यात्मिक नजरेनं पाहणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. जेव्हा संगीताला अध्यात्माची पृष्ठभूमी लाभते, जमीन लाभते, किंवा आयुर्वेदासारख्या खरोखरच म्हणजे एका वेगळ्या अशा प्रकारच्या व्यवसाय नाहीच तो, ती जीवनवृत्ती आहे, तिला ज्या वेळेला अध्यात्माचा आणि त्याचा स्पर्श लाभतो अध्यात्मवृत्तीचा, त्यावेळेला मला असं वाटतं की एक वेगळं वातावरण निर्माण होत असेल. म्हणजे नाडी परीक्षेपासून रुग्णाला ओळखण्यापासून त्याचं निदान करण्यापासून ते त्याला औषधोपचार करेपर्यंत आणि त्याला जीवनाचा मार्ग दाखवेपर्यंत या सगळ्यामध्येच मला असं वाटतं की एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला निश्चित लाभत असेल. नमो नमस्ते सहस्रकृत्वा पुनश्च भूयोपी नमो नमस्ते नमः पुरस्तादत पृष्ठतस्ते नमोस्तुते सर्वते सर्व. 117 वर्षाची परंपरा असलेलं सांडू हे संस्थान, त्यांना पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि आयुर्वेदाची त्यांची जी सेवा चाललेली आहे, जे श्वास असतात वैद्यांचे चांगले, त्या श्वासावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. कोणत्याही संस्थेचेही श्वास ठरलेले असतात. तुम्ही बऱ्याच वेळा व्यवहारात असं बघत असाल की एखादी संस्था आहे ती त्यातली काही ठराविक माणसं गेली की नष्ट होतात, संस्था नष्ट होतात. याचं कारण काय? श्वास चांगले जे आहेत ते संपून गेलेले असतात. पण इतक्या वैद्यांना आणि इतक्या संस्थांना मदत करून हे श्वासांचा जो संचय किंवा निदान आहे ते सांडू कंपनीकडनं खूप चांगल्या पद्धतीनं जिरवलं गेलेलं आहे, मुरवलं गेलेलं आहे, रुजवलं गेलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून जोपर्यंत हे सगळे श्वास चांगले राहतील तोपर्यंत सांडू ही परंपरा अशीच शाश्वत पुढं चालू राहणार आहे. आजचा जो विषय होता त्याच्यामध्ये पोटाचे आजार आणि पाठीचे आजार असं एकत्रित प्रकरण मी घेतलेलं आहे. आणि हे करत असताना मला असं काही सांगायचं नाही आहे की ह्याच्यासाठी हे औषध वापरा, त्याच्यासाठी ते औषध वापरा. व्हॉट्सअपवरचे बरेच ग्रुप असतात, त्याच्यात मी हे बघतो आणि मनाला क्लेश होतात. मागच्या वेळेला माननीय नानल सरांनी हे सांगितलेलं होतं, रमेशजी नानल सरांनी, की अशी चर्चा न होता तुम्ही फक्त फॉर्म्युलेशनच्या मागं न लागता त्याच्यामागचा विचार जो आहे तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं एखादं औषध का वापरलं गेलं किंवा एखादं औषध का वापरलं गेलं नाही ह्याची शहानिशा होण्याची जी बुद्धी आहे ना,
ती जागृत होणं वैद्यांची खूप गरजेचं आहे. आणि हा भाग लक्षात घेऊन औषधाची नावं येतील सुद्धा, किंवा आपण जी सांडू कंपनीची औषधं वापरतो आहे तीही तुमच्या लक्षात येतील बोलत असताना ओघात तो विषय येईल. परंतु महत्त्वाचा भाग त्याच्या मला असा आहे की ते विचार आपण का केलेत आणि कोणत्या शास्त्राच्या सूत्राच्या आधारे केलेले आहेत हे खूप माझ्यामध्ये महत्त्वाचं आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये हेतुलिंग आणि औषध ह्याच्या संबंधातलं जे ज्ञान आहे ते चरक संहिता असं सांगितले की हेतुलिंग औषध ज्ञान स्वस्थादुर्परायणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम बुभुदेय पितामा असा श्लोक आहे. तर हे जीवसृष्टी सगळी नष्ट झाली, मंगळावरची कुठंतरी माणसाची वस्ती झाली, तर वैद्य तिथं जाऊन सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो एवढं आपलं शास्त्र महान आहे. तर ते कशाच्या आधारे होणार आहे? आपल्या सिद्धांतांच्या आधारे होणार आहे, फॉर्म्युलेशनच्या आधारे नाही आहे. हे एकदा मनामध्ये जर रुजवलं तर मग पुढच्या व्याख्यानाचा जो भाग आहे तो समग्रपणे तुम्हाला समजायला मदत होणार आहे. आणि त्या अनुषंगाने पोटाच्या आणि पाठीच्या आजारांची जी ट्रीटमेंट आत्तापर्यंत खूप छान पद्धतीने केली गेली किंवा यशस्वी झाली ती कशामुळं झाली याच्या मागचे विचार जे आहेत ना ते फक्त तुम्हाला ऐकवण्यासाठी मी इथं उभा आहे. वस्तुतः असं आहे की व्याख्याता बोलत राहतो, समोरचे श्रोते ऐकत राहतात आणि त्यांच्या मनातले विचार जे आहेत ते तसेच राहून जातात. काही गोष्टी ह्या विचारायच्या राहून जातात. त्यामुळे आपला ग्रंथ जर बघितला तर तुम्हाला असं जाणवेल की अत्रे बसलेले आहेत समोर, ऋषी बसलेले आहेत आणि अग्निवेश त्यांना प्रश्न विचारत आहेत. अशा डायलॉग मेथडनी आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकत असतो आणि शिकत असतो. हीच प्रक्रिया जी आहे ती आपण कॉलेजमध्ये सुद्धा खरं म्हणजे अनुभवायला हवी होती. पण कोणतरी येऊन शिकवतं आहे, कधीतरी शिकवतं आहे अशा पद्धतीने BMS ची मुलं जी आहेत ती बाहेर पडतात. आणि आयुर्वेद हे शास्त्र असं आहे किंबहुना प्रत्येक भारतातली 14 विद्या आणि 64 कला ह्या अशी आहेत की ज्या गुरुग्रही जाऊन शिकायच्या आहेत. हे जर जमत नसेल तर कॉलेजमध्ये शिकत असताना कोणत्या तरी वैद्याचे चरण धरणं हे खूप गरजेचं असतं की जे होत नाही. त्यामुळे BMS ला एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर आयुर्वेदाचार्य ही पदवी मिळवत असताना कोणत्या तरी वैद्याकडे जाणं हे खूप चांगलं आहे. आणि ही रूढी जी आहे ती रुजू होणं किंवा आता पुढे येणं हे खूप गरजेचं आहे. या अनुरोधांसुद्धा हा विषय महत्त्वाचा आहे. तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही कॉलेजमध्ये क्लासरूममध्ये जेवढं शिकलेलं आहे त्याच्यापेक्षा कित्येकपटीने तुम्ही कॅन्टीनमध्ये शिकलेलं असता. ह्याचं कारण काय तर तिथं डायलॉग मेथडने आपण शिकत असतो म्हणून ह्या गोष्टी घडतात. आणि त्यामुळे माझं संयोजकांना असं एक विनंती होती सांगितलेली होतं की 15 मिनटं नंतर प्रेक्षकांशी संबंध जो आहे तो अशा पद्धतीने तद्विद्य संभाषण जशी असते तसा यावा. तर मग मनातले विचार तुमच्याही मला समजू शकतात आणि प्रत्येक वेळेला असंच व्हावं की वादेवादे ही जे आहे ते तत्वबोधा या पद्धतीने काहीतरी श्रोत्याचं जसं ज्ञान वाढतं आहे तसं वक्त्याचंही वाढायला हवं अशी एक भूमिका जी आहे ती मुद्दा म्हणून इथं मांडतो आणि विषयाला सुरुवात करतो. असं होतं की महास्रोतस असं म्हटलं की ते प्राणवह स्रोतस असं मूलस्थान आहे हे पोटाची ट्रीटमेंट करत असताना बऱ्याच वेळा आपण विसरतो. आणि मग असं लक्षात येतं की प्राणवह स्रोतसाच्या मूलस्थानामध्ये जर महास्रोतसाचा संबंध येत असेल तर प्राणवात्र मूर्धगा ह्या हिशेबाने शिरावरती ट्रीटमेंट करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग शिरोधारा हा जो भाग आहे तो पोटाच्या विकारासाठी अग्रणी होऊन बसतो. असं का होतं? तर प्राणवात्र मूर्धगा असं म्हणताना शिरोधारा जी शिरावरती करायला सांगितलेली आहे, कुटस्थ चैतन्य ज्याला आपण म्हणतो किंवा ख्रिश कॉन्शियस ज्याला आपण म्हणतो किंवा अकाल तख्त ज्याला म्हणतो शिखांच्या भाषेमध्ये, तिथं ही धारा धरायला सांगितलेली आहे. आणि ही धरली गेली तर प्राणवस्रोतचं मूलस्थान जे आहे त्याच्या व्याधींचं शमन हे उत्तम पद्धतीने होतं. ह्याचं कारण आहे की प्रत्येक आजार हा सायकोसोमॅटिक असतो पण पोटाच्या बाबतीत हा संबंध खूप वेळा येतो. हल्ली असं झालेलं आहे की TV वगैरे जेवायचं, पेपर वाचत जेवायचं किंवा आणखी गप्पाटप्पा खूप करत जेवायचं, तर हे योग्य नाही आहे. आपण जेवत असताना एखादी जर भयानक कोणती बातमी ऐकली तर आपलं जठर जे आहे ते पटकन आक्रस्तं आणि जवळजवळ 3 तास नंतर ते उघडत नाही. म्हणजे त्या अन्नाला किती निरिंद्रिय येत असेल हे तुम्ही लक्षात घ्या. अशी जर निरंतर घडणारी गोष्ट असेल तर पोटावरती त्याचा निसंशय परिणाम होतो. आणि ही प्रक्रिया आपल्याला व्यवहारामध्ये खूप वेळा आढळते, किंबहुना आढळते का नाही आढळते हे म्हणण्यापेक्षा ही आहेच या पद्धतीने आपल्याला विचार करायला लागतो. कारण प्रत्येक माणूस जो आहे तो आता षडरिपूंनी व्याप्त पहिल्यापासून आहे, आत्ताच्या काळात तर तो जास्ती झालेला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे त्याचा रजोगुणात्मक आणि तमोगुणात्मक आहार. असं जर असेल तर शिरोधारा ही प्रत्येक उदराच्या किंवा पोटाच्या संबंधित आजार असलेल्या रुग्णांना करून बघावी, तर आपलं यश जे आहे ते द्विगुणित होतं आणि लवकर यायला सुरुवात होते. बऱ्याच वेळा असं होतं की अल्सरेटिव्ह कोलायटीसारखा आजार असतो किंवा क्रोम्स डिसीजसारखा आजार असतो, प्रवाहिका असते किंवा सतत काही लोकांचं पोटामध्ये डोक्यांनी डोक्यामध्ये पोट असतं, असे जे लोक असतात पित्तवात प्रकृतीचे किंवा वातपित्त प्रकृतीचे, अशा लोकांना हा प्रश्न नेहमी भेडसावत असतो.
आणि काही ट्रीटमेंट दिली तरी बरं वाटत नाही हे त्यांचं पालुपद सतत सुरू असतं. तर त्यावेळी ही ट्रीटमेंट करून बघणं हे खूप इष्ट ठरतं. आणि अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या बाबतीत तर बऱ्याच वेळा असं होतं की फक्त शिरोधारा केल्यानंतर ह्या लोकांची लक्षणं 70% कमी येतात. मग इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपण अनुषंगाने ट्रीट करत असतो आणि बघतसुद्धा असतो. तर हा एक महत्त्वाचा विचार जो आहे तो सांगणं गरजेचं होतं. दुसरं असं आहे की पोटाच्या संबंधित कोणताही आजार असेल किंवा हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल किंबहुना प्राण व स्रोतसाचा कोणताही व्याधी असेल किंवा उदराचा महास्रोतसाचा कोणताही आजार असेल तर एक वेळचं जेवण बंद करणं हे खूप उपयोगी पडतं. म्हणजे तिन्ही संध्येचं जेवण जे आहे ते बंद करणं संध्याचं हे 40 यजपुरुष या चरकाचार्याने असं सांगितलेलंच आहे की प्रत्येक व्यक्तीने 40 एक वेळा जेवावं, एक वेळा जेवू नये. तर एक वेळा न जेवलेल्याची जी ताकद आहे तो शरीरातला आजार काढण्यासाठी वापरली जात असते. आणि जे लोक असे ह्या पद्धतीने जेवतात तर ह्याच्यासाठी आपण जवळजवळ 1,000-1,500 अशा 80+ ज्यांचं आयुष्य आहे अशा लोकांचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेले होते. तर त्यांचं म्हणणं एकच येतं, आम्ही माफक जेवलो, वेळेवरती जेवलो आणि संध्याकाळचं जेवण आम्ही बंद केलं. तर सगळ्यांचं हे एकच वाक्य येतं, ह्याच्यातनं काहीतरी सूत्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे लोकांच्याकडनं जसं समजतं तसं आपल्या शास्त्रामध्ये जे मांडलेलं आहे ते आधी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून आयुर्वेदाच्या प्रत्येक सूत्राच्याविषयी परमादर असावा असं जे म्हटलं जातं ना, तर आपलं डोकं वापरण्याच्या आधी वैद्यांनी पहिल्यांदा ग्रंथात सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थितरित्या वापरणं हे खूप गरजेचं आहे. तर एक भुक्तता आणि शिरोधारा अशी दोन सूत्रं जी आहेत ती पोटाच्या आजारासाठी म्हणून उपयोगी झाली. याच्यानंतरचा जो भाग आहे तो हृदयाच्या संबंधात त्या आजारामध्ये सुद्धा हेच होतं की रस व स्रोत जे आहे त्याला कुठून रसाची उत्पत्ती आणि रस कुठून वाहून जाऊन हृदयातून बाहेर पडणार आहे जर लक्षात घ्यायला सुरुवात केली तर पहिल्या अवस्थेमध्ये जो प्रथम अवस्था पाक तयार होतो आणि त्यात उत्पन्न झालेली जी घटना आहे त्याचा संबंध हा आमाशयाशी जास्ती मोठ्या प्रमाणावर येतो. हृदयामध्ये गेलेला हा रस जो आहे तो संपूर्ण शरीरामध्ये पसरत असताना उत्पन्न होणाऱ्या घटना ज्या आहेत हृदयाच्या हिशेबाने त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो तो पचनाशी संबंधित असतो. आणि अजीर्ण जे आहे त्याच्यामध्ये मृत्यू हे एक लक्षण म्हणून येतं किंवा उपद्रव म्हणून येतं. तर विदग्ध अजीर्णाची बरीचशी लक्षणं जी असतात ती हार्ट अटॅक आलेल्या लोकांशी ॲनॉलॉगस असतात असं आपल्याला दिसतं. म्हणजे अजीर्णाचा विचार जो आहे आणि पोटाचा विचार जो आहे तो आपल्याला हृदयाच्या हिशोबाने सुद्धा बघायला लागतो. जे महास्रोतसाचा विचार करत असताना आपण मध्यम मार्गामध्ये सुद्धा हळूच डोकावत असतो हेही लक्षात येईल. चरकाचार्यानंतर असं सांगितलेलंच आहे की गृहिणी किंवा पोट जे आहे ते चक्र आहे आणि त्याचा आरा जो आहे तो म्हणजे हृदय आहे. त्यामुळे जर पोट खराब झालं तर हृदय खराब होतं. आणि हे होत असताना आपल्या शरीरामधली जी पचनाची अवस्था पहिल्या अवस्थापाकातली आहे ती सुधारणं हे गरजेचं असतं. म्हणजे या विषयाची व्हॅल्यू किती मोठी आहे ह्याच्यातनं लक्षात येईल. दुसरा महत्त्वाचा भाग जो असतो तो चर्वणाच्या संबंधातला. मधुमेहाचे लोक वाघ मागं लागल्यासारखे जेवत असतात आणि अन्नाचं पचन होण्यासाठी अन्न चांगल्या पद्धतीने चावलं जायला पाहिजे हेच ते विसरून जातात. साधारण 300-350 ज्यांची ब्लड शुगर लेवल आहे अशा लोकांनी फक्त अन्न चावून खायला जरी सुरुवात केली तरी 150 कमी येते इतका भाग आपल्याला दिसत असतो व्यवहारामध्ये. आणि हे सगळं बघत असताना हे चर्वण व्यवस्थितरित्या केलं जात नाही. त्याच्या बरोबरीनं एक प्रचंडपणे घडणारी घटना असते की वय जसं वाढेल तसं अंगावरती सुरकुत येणं, दात पडणं, केस पांढरे होणं, तसं पोटातल्या ज्या विलाई किंवा उंचवटे आहेत ते सुद्धा सपाट व्हायला सुरुवात झालेली असते. तर अशा वेळेला अन्न चर्वण करणं आणि बोटांचा वापर कुस्करण्यासाठी जास्ती करणं हे फक्त पेशंटला सांगणं खूप गरजेचं असतं. आणि अन्न जे आहे ते त्या पद्धतीनं चावलं गेलं तर पोटावरचं लोड खूप मोठ्या प्रमाणात कमी येतं अग्नीवरचं आणि पोटाच्या तक्रारी ह्या कमी यायला लागतात. तर हा जो आहे तो चर्वणाच्या हिशोबाने सांगितलेला भाग महत्त्वाचा आहे. हे होत असताना दुसरी एक महत्त्वाची घटना आहे की तरुण वयामध्ये बऱ्याच वेळा पाणी वगैरे कसंही कुठलंही प्यालं तरी ते पचून जातं. परंतु एकदा वय 35 पुढं चाललं की मग म्हातारपणाची लक्षणं हळूहळू शरीरावरती यायला लागतात. आणि हे होत असताना आपण रसायन सेवन करत असूच असं काही नाही आहे. पूर्वे वयसी मध्यमावा असं रसायन घर म्हणजे पोटात जायला पाहिजे. तर पोटाच्या लोकांना सकाळी उठल्या च्यवनप्राशसारखं रसायन किंवा त्याच्या प्रकृतीनुसार जे रसायन असेल ते देणं हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर जर केला गेला तर ते प्री डायजेस्टेड आहे. लोक म्हणतात की आम्हाला ॲक्वागार्डचं पाणी चालेल का, तर हे चालणार नाही. आपल्या निर्जंतुक पाणी नको आहे किंबहुना त्यांनी त्रासच होऊ शकतात. जंतू काही प्रमाणामध्ये जे आपल्याला उपयोगी आहेत ते जायला पाहिजे आहेत असं आहे. आणि त्यामुळे अग्निसंस्कार झालेलं पाणी जर असेल तर ते जास्ती उपयोगी पडतं असं लक्षात येतं. तर एस्पेशली 35 हा प्रकार जो आहे तो पोटाच्या लोकांसाठी करणं हे खूप गरजेचं असतं. असं आहे की
ज्या कोणत्या गोष्टीमुळं शरीरामध्ये कॅन्सरची उत्पत्ती होते अशाच गोष्टींच्या सहाय्याने किंवा रेजच्या सहाय्याने पाणी जे आहे ते शुद्ध केलं जातं आणि तीच गोष्ट आपण पोटामध्ये घेत असतो शुद्ध झालं पाणी म्हणून. तर असं खूप वेळांना व्यवहारामध्ये आधुनिक शास्त्राच्या संबंधाने ह्या गोष्टी चाललेल्या असतात की जे आयुर्वेदीय वैद्याच्या मनाला किंवा सिद्धांताला पटत नाहीत. तर त्याच्यापैकी ही एक गोष्ट आहे. आपण ॲक्वागार्डचं पाणी घेतलं किंवा बिस्लरी वॉटरचं पाणी घेतलं तर बिस्लरी वॉटरमध्ये तुमच्या त्या पाण्यामध्ये जंतू नसतील भलेही, पण काळाचा परिणाम ते थांबवू शकत नाही. ते पाणी शिळं किंवा परुषित असतं आणि पोटातले जंतू त्यामध्ये भसाभस वाढतात आणि पोटं जास्ती बिघडतात. हा नेहमीचा अनुभव आहे. तर ते अशा पाणी उकळून घेणं हे जास्ती उपयुक्त असतं आणि पोटाच्या लोकांना हे सांगणं खूप गरजेचं आहे. हे सगळं होत असताना अन्नाची मात्रा प्रत्येकाची काहीतरी ठरलेली असते आणि तशी ती वापरली जावी. पण धर्मग्रंथांच्याकडे जर बघितलं तर असं लक्षात येतं गुरुचरित्रासारख्या ग्रंथामध्ये, आयुर्वेदामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की आमाशयाचा किती भाग मोकळा ठेवावा, किती द्रवासाठी ठेवावा, किती अवकाशासाठी ठेवावा. तर तहानलेली गाय जी आहे ती पाणी पित असताना जेवढा वेळ लागेल तेवढा जेवणासाठी वेळ लागावा असं सांगितलेलं आहे. तर हे तर फारच भयानक झालं. म्हणजे आत्तावरती आपण सगळ्यांनी डिश खाल्लेली आहे, किती वेळ लागला, किती गायीने पाणी पिलं असेल, नाही का? तर असं जर लक्षात घेतलं तर मग भीती वाटायला लागते एवढं कमी जेवायचं. तर प्राण किंवा श्वास चालू राहण्यासाठी साधकांनी ते करायची गोष्ट आहे. थोडं पुढं मागं होऊ शकेल, पण हे होत असताना त्यांनी पुढं असंही सांगून ठेवलं आहे की तयार झालेलं अन्न तीन मुठी खावं म्हणून आपल्या मुठीत बसेल असतं. तर असं असेल तर ती वेळ बरोबर जमत असते. तर हा एक प्रकार पोटाच्या आजारासाठी धार्मिक वृत्तीची जी मंडळी आहे त्यांना सांगणं हे गरजेचं असतं आणि त्याचा उपयोगही होतो. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो दिनचर्येच्या संबंधाने जो आहे तो खूप सांगणं गरजेचं आहे. ब्राह्मेमूर्ते उत्तिष्ठे स्वस्थ रक्षार्थम आयुष्य असं म्हटलं की फक्त पहाटे उठल्यानंतर सुद्धा आयुष्याचं वर्धन होतं आणि स्वास्थ्य हे लाभतं असं सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ असा नाही आहे पहाटे उठायचं 3:30 साडेचारपर्यंत जागलं आणि पुन्हा झोपून गेलेले असं नाही आहे. तर ते जागं झालं की जागंच राहायला पाहिजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने आणि इतर शरीरातल्या गोष्टींच्यामुळं मळ जो आहे आणि मूत्र जो आहे तो व्यवस्थित बाहेर पडायला लागतो. आणि मळ एकदा बाहेर व्यवस्थितरित्या पडला की नंतर जी प्रतिलोम गती अपानाची आहे त्यांनी अग्नीचं संरक्षण हे उत्तम पद्धतीने होतं आणि भूकेची भावनाही चांगली लागते. आणि ती एकदा झाली की संपूर्ण स्वास्थ्य जे आहे मनाचं आणि शरीराचं हे चांगलं राहत असतं. तर हे होत असताना दंतधावन हा एक प्रकार त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पोटाच्या आजारासाठी वापरायला सांगितलेलं आहे. दाताची ट्रीटमेंट करत असताना बऱ्याच वेळेला कृमिदंत नष्ट करत असताना आपल्याला आवेचे औषध द्यायला लागतात, कारण ते आम्बीबाजी असतात ते पोटामध्ये सगळीकडे इतके वाढलेले असतात. जे व्यंजक हेतू म्हणून आपण बघतो कृमी, ज्याला पॅथोजन्स असा हल्लीच्या शास्त्रामध्ये म्हटलं जातं, ते मुखापर्यंत आलेले असतात आणि फिकोरोलिटने त्याचं इन्फेक्शन सगळीकडे होतं हे आपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. तर आपली लाळ आपण स्वतः 1 मिनिटाला 40 ml एवढी सॉलो करत असतो, म्हणजे पोटामध्ये किती घाण आपण आपलीच ढकलू शकत असतो पहा. तर दंतधावन जे सांगितलेलं आहे, अर्क निग्रोध खरीदर करंजक अधिकम हे जे सांगितलेलं आहे हे जर उत्तम पद्धतीने झालं तर पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. तर कशाने दात घासतोस आणि कसे घासतोस आणि किती वेळा घासतोस हे दिनचर्येतलं प्रकरण जे आहे ते पोटाच्या वरती खूप महत्त्वाचं आहे. हे होत असतानाच त्याच्यामध्ये असा एक महत्त्वाचा भाग आहे की भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि भूक लागल्यानंतर अन्न जे आहे ते प्यावं आणि पाणी जे आहे ते खावं किंवा द्रव पदार्थ खाल्ले जावेत असं म्हटलं जातं. तर ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे, कारण तोंडामध्ये अन्नाचं पचन होणं ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. अंजनाच्या बाबतीतला विचार जो आहे तो पोटाच्या आजारासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर त्याचा काय एवढा परिणाम येणार आहे, डोळे चांगले राहणं एवढंच फक्त त्याच्यामध्ये आहे का? तर असं नाही आहे, त्याच्यामध्ये वेगळा विचार आहे. आपले डोळे हे मज्जेचे आहेत आणि मज्जा जी आहे ती गृहिणीच्या ठिकाणी पित्तद्राखलीच्या ठिकाणी आहे. तुम्ही साधा एक प्रयोग करून बघा, ज्यांना गुदमार्गामध्ये आरसे आहेत, कफज आरसे आहेत, अशा लोकांना अपामार्गाचा क्षार तयार करायचा आणि लोण्यामध्ये घालून त्याचं अंजन करायचं, तर वाया यकृत त्यांचे गुदमार्गातले आरसे कमी होतात. इतकं अंजनाचं महत्त्व जे आहे ते दिनचर्येमध्ये आहे. असं जर असेल तर ते अंजन हा दिनचर्येचा एक भाग म्हणून आपण सोडून द्यायचं आहे का? कारण असं आहे की सूत्रसाधनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या इलॅबरेट करून पुढं सांगितल्या गेलेल्या आहेत. असं जर असेल तर प्रत्येक व्यक्ती ही दिनचर्येत कशी बसेल, ऋतुचर्येत कशी बसेल हे बघणं गरजेचं आहे. एस्पेशली पोटाच्या आजाराच्या बाबतीत हे खूप महत्त्वाचं आहे. असाच भाग जो आहे तो नस्याचा सुद्धा आहे. नाकामध्ये टाकलेलं औषध जे आहे ते नासाही शिरसो द्वारम असं आपण म्हणतो, पण ऊर्ध्वमलम अधक कायम या न्यायाने आपलं शिर हे काय आहे, आपलं संपूर्ण शरीराचं मूळ आहे आणि तिथं जर काही औषधं दिली गेली तर त्याचा सर्वंकष परिणाम हा संपूर्ण शरीरावरती येणार आहे आणि म्हणून तो पोटावरतीसुद्धा येणार आहे.
नाकामध्ये टाकलेलं जे औषध आहे त्याचं झरझर असे इथमध्ये बोनमधनं आतमध्ये काय ॲब्सॉर्प्शन व्हायचं असेल ते होऊ दे. परंतु हे होत असताना मनामध्ये असा एक विचार यायला पाहिजे की नाकातला मळ जो आहे, सिंघाणक ज्याला आपण म्हणतो किंवा मराठी ज्याला आपण शिंबूड म्हणतो, तर तो मांसाचा मळ म्हणून आपण बघत असतो. तर नाकात टाकलेल्या औषधाचा निःसंशय चांगला परिणाम पांचभौतिक अग्नीवरती आपण करून घेऊ शकत असतो आणि त्याच्यासाठी औषध काय द्यायचे हा जो प्रश्न येत असतो तो त्यातनं मिटू शकतो. दुसरी एक लक्षात आलेली ही नस्याच्या बाबतीतली जी घटना आहे, पोटाच्या बाबतीतही आणि इतर आजारांच्या बाबतीत म्हणून शेअर करतो की समजा एखाद्या व्यक्तीला त्वचाविकारा काही आहेत तर त्वचाविकाराचं औषध वापरत असताना ग्रंथामध्ये अशी बरीच सूत्रं आहेत की ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे औषध पान नावन बसती बी असं वापरा. म्हणजे एकच औषध असताना ते सगळीकडे वापरलेलं असतं. तर असं करत असताना नस्याला तो यांनी पंचकर्मामध्ये धरलेलं आहे आणि इतर गोष्टींना धरलेलं नाही आहे, कर्णपूर्णाला धरले नाही आहे, गंडूशाला धरले नाही आहे. ही गोष्ट अशी का म्हणून काही प्रयोग करायचे ठरवले. आणि मग महामंजिष्ठ काढावा जर पोटाचा आपण त्वचारोगासाठी देत असू तर महामंजिष्ठ काढाचं प्रधमन नसे किंवा काढ्याचं नसे किंवा तेलाचं नसे नाकात टाकायला द्यायचं. तर मेंदूला अशी जाणीव करून दिली जाऊ शकते की आता पोटात येणारं जे औषध आहे ते त्वचेच्या आजारासाठी चांगल्या पद्धतीने वापर, ज्याला आपण संज्ञा स्थापना असं म्हणतो. दोषदृश्य समूर्छना जनितो व्याधी याच्यातला समूर्छना हा जो शब्द आहे तो एक गती दुसऱ्या गतीला धडकली आणि तिसरी गती तयार झाली अशा पद्धतीत आहे आणि काम हायपर किंवा हायपो होणं अशा पद्धतीत आहे. तर मेंदूला ही जाणीव उत्पन्न होते आणि जी गोष्ट 42 दिवसात घडणार आहे ती 10 दिवसातच घडायला लागते असा अनुभव येतो. तर हे प्रत्येक आजाराच्या बाबतीत तुम्ही करून बघा. पोटाच्या आजाराच्या बाबतीत हा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतो आणि त्या पद्धतीने तो सोडवता येतो. दुसरा भाग आहे तो गंडूशाच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. गंडूश कशासाठी करायचं? पोटाच्या आजारासाठी गंडूश करत असताना गुदमार्गामधनं आपण जसा बस्ती देतो तसं मुखकुहरातला बस्ती म्हणजे गंडूश आहे. आणि मुखामध्ये धरलेलं तेल, मग ते तिळाचं तेल जरी असलं ना तरी आपल्या शरीरामध्ये जिथं जिथं म्हणून कुठं व्यास हे लक्षण आलेलं आहे ते घालवण्यासाठी ते उपयोगी पडतं. म्हणजे कार्डिओमेगेले असू दे, हृदयाचा व्यास झालेला असू दे, रक्तवाहिन्या पायामधले आहेत, व्हेरिकोज व्हेन्स, तर लक्षण कुठं दिसतं आहे पायामध्ये, औषध कुठं वापरलं जातं आहे मुखामध्ये, आणि ट्युनिका मीडिया म्हणून मधला जो लेअर आहे जो स्टर्डी असतो किंवा अस्थि जातो त्या रक्तवाहिन्याचा आपण म्हणू शकतो तो त्यांनी चांगल्या पद्धतीचा तयार होतो. आणि फक्त गंडूश धारण तिळाच्या तेलाने केल्यामुळं सुद्धा व्हेरिकोज व्हेन्स कमी यायला लागतात. इतर औषधं जर आपण वापरू शकतो हे तर आहेच. तर हा गंडूशाचा विचारसुद्धा आपल्याला पोटासाठी आणि पोटाच्या आजारासाठी असाच राबवता येत असतो आणि तो राबवणं खूप गरजेचं आहे. याच्याबरोबरीनं आणखी ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पादाभिंग हे खूप महत्त्वाचं आहे. एस्पेशली लहान मुलांच्या बाबतीत असं होतं की बरीच लहान मुलं ही जेवत नाहीत असं आईवडिलांची तक्रार असते. तर आईचं अति उतू जाणारं प्रेम हे त्याचं बऱ्याच वेळा कारण असतं. कारण खूप ते लहान मुलं असं कफाचं वय असतं, दूध दिलं जातं, त्या दुधामध्ये वेगवेगळे पदार्थ याचे टाकले जातात, चिकट गोड असे, आणि त्या मुलाला भूक लागत नाही, अग्निमांदी उत्पन्न होतं, ते पुढं मूल पळते आणि मागणं आई पडते असं एखाद्या स्वरूप असतं. तर ह्या वेळेला पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे, ऑन डिमांड त्या मुलाला खाणं पिणं जे आहे ते द्यायला पाहिजे. त्याच्या पोटातले कृमी, त्याचं अग्निमांद्य, त्याचं आजीर्ण हे नष्ट होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, त्याची भूक जी आहे ती तेवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी फक्त तिळाच्या तेलाचा अभ्यंग जे आहे पादाभ्यंग हे जर केलं गेलं तर उत्कृष्ट उपयोग होतो आणि त्या मुलांना भूका लागा लागतात. आणि जेवण मगाशी सांगितलं तसं त्याच्या वृत्तीनुसार आणि त्याच्या भूकेनुसार देणं हे गरजेचं असतं. तर पाया हे तेजाचे आहेत आणि तेजाला जेव्हा तेल लागतं त्या अग्निसंदूक्षित होतं असं म्हटलं जातं. पार्श्वनिदाह जो विशेषचिकित्सेत केला जातो तो त्याच अर्थाने महत्त्वाचा आहे. आणि मग अग्नीचं संदूक्षण झालं की लहान मुलांचे आजार जे पोटाचे आहेत ते मिटू शकतात, भूक लागायला लागते. बुद्धितत्व जे आहे ते सुद्धा तेजतत्व म्हणून म्हटलं गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम एकदा अग्नी चांगला झाला की स्मृती, बुद्धी आणि एकाग्रता ही वाढायला लागते आणि ती लहान मुलांची नाही मोठ्या माणसांची वाढायला लागते. आणि असं असल्याकारणाने शिरश्रवण पादेशी उत्तम विशेषणशील आहेत असं म्हणून पायाचाही तिथं उल्लेख केलेला आहे. तिथं हाताचा उल्लेख केलेला नाही कारण ह्या सगळ्या ठिकाणी आपण हातानेच तेल लावणार आहे. त्यामुळे हाताला प्लस पायाला, कानाला आणि डोक्याला असं तेल लावणं हे एक महत्त्वाचं उत्तर जे आहे ते पोटाच्या आजारासाठी मिळू शकतं. याच्याबरोबरीने कोणताही उदराचा रुग्ण असू दे किंवा इतरही असू देत, पोटाच्या संबंधाने कोणताही आजार असू दे, मुखकुहरापासून गुदकांडापर्यंत, तर ट्रीटमेंट करताना ज्वराची ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, मन बिघडणं, मनसंताप लक्षण हे जे आहे ते प्रतिनियत लक्षण आहे ज्वराचं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये आम ही आहे, सगळे दोष जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण लक्षात घेऊन ज्वरोष्टदा पृथकद्वंद संघाता असं म्हणतो. त्यामुळे कोणत्याही आजाराची लक्षणं जी वातपित्तात्मक कफपित्तात्मक वगैरे जोड्या आहेत त्या सगळ्या ज्वरामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि ज्वराची उत्पत्ती जर अशा अग्निमांद्यातून आणि आमातून होत असेल
तर प्रत्येक उदराच्या रुग्णासाठी किंवा पोटाच्या रुग्णासाठी ज्वराची ट्रीटमेंट करणं हे इष्ट आहे. बऱ्याच वेळा खूप नंबर ऑफ सिम्पटम्स सांगत असतात लोक आणि त्यातल्या नाला कोणता आणि नदी कोणती हे ओळखता येत नाही आणि ट्रीटमेंट कुठून सुरू करायची हे बऱ्याच नवीन वैद्यांना समजत नाही असं लक्षात येतं. तर अशा ज्वराची ट्रीटमेंट जर सुरू केली तर मुख्य लक्षणं जी आहे ती वरती येतात, बाकीची सगळी नष्ट होतात. तर हा एक प्रयोग करून बघण्यासारखा आहे. नंतर मुखकुरापासून गुदकांडाची जी उत्पत्ती आहे महास्रोतासाठी ती कशातून आहे हे जर बघायला लागलं तर रक्त, रक्ताचा सारभाग, रक्ताचं किट्ट, देहोष्मा आणि समान वायू यातून त्याची उत्पत्ती असं लक्षात येतं. तर ह्या गोष्टींच्याकडे जर लक्ष आपण दिलं गेलं तर उदराच्या संबंधीचे आजार जे आहेत ते सगळे नष्ट व्हायला सुरुवात होते. असं का होतं? तर देहोष्मा जो आहे तो समान वायूच्या हिशोबाने जेव्हा मापित होत असतो त्यावेळेला शीत, उष्ण, स्निग्ध, रुक्ष असे वेगवेगळे अतिपदार्थ जर सेवन केले गेले तर हा शरीरातला जाठाग्नी आहे तो लवकर विघुण होत असतो. आणि ब्रह्मदेवाला जसं मडकं तयार करण्यासाठी, शरीर तयार करण्यासाठी आपल्याला जे रक्त त्याला लागलेलं आहे ते जसं कुंभाराला मडकं करताना माती लागते भरपूर तशा पद्धतीने आहे. आणि हे जर लक्षात येलं तर प्रत्येक उपादान कारण कोणताही अवयव काढून जर बघितला तर त्यात रक्त हा धातू असतोच, तसाच तो पोटाच्या बाबतीत आता सांगितला ह्या पद्धतीने आहे. त्यावेळेला रक्ताचं प्रसादन करणं, रक्ताचं शुद्धीकरण करणं, रक्त वाढवणं, रक्त किट्ट चांगल्या पद्धतीने करणं असा जर विचार केला गेला तर उदराच्या संबंधित जे आजार आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. याच्याबरोबरीनं रक्ताच्या बाबतीत जो विचार मी सांगितला त्याचा रक्ताचा एक पाय नेहमी मेदामध्ये असतो असं लक्षात येतं. असं का? तर रसासंयम तत्व रक्त मासृजा खंडा शिरा असं आपण म्हणतो आणि मेदाच्या मृदुपाकापासून सुद्धा शिरा उत्पन्न होतात. हा मेद जो आहे तो शरीरामध्ये रसरक्त मांस मेद अस्थिमज्जा शुक्र अशा पद्धतीने आहे. म्हणजे तराजूचा जसा काटा असतो तसा मेदधातू शरीरामध्ये असतो आणि त्याचा विचार सगळ्याच आजारात करायला लागतो. पोटाच्या आजारात तो जास्ती करायला लागतो कारण पोटावरती वपावहन सांगितलेलं आहे जे मेदाचं मूलस्थान म्हणून आपण लक्षात घेतो. आणि हे लक्षात जर एकदा घेतलं गेलं तर रक्ताची ट्रीटमेंट आणि मेदाची ट्रीटमेंट असं जर आपण बघायला लागलो तर रक्तमोक्षणाने विरेको मांस मेदस्ते निरोवा प्रशमनानीचं असं सूत्र आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला विरेचनाने निरोबस्थीचा वापर जो आहे तो करायला लागतो. याच्याबरोबरीनं हे जर लक्षात घेतलं तर ग्रंथकारांची ग्रंथ लिहिण्याची पद्धत जर बघितली तर शोधनाधिगण 15 अध्याय वाग्भटाचार्याने जो सांगितलेला आहे अष्टांग हृदयामध्ये त्याच्यामध्ये कफ मेद रक्त ह्या पद्धतीचं वर्णन जे आहे ते जास्ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसतं आणि त्याची ट्रीटमेंट जर केली गेली तर यश चांगल्या पद्धतीने पोटाच्या आजारासाठी येतं. म्हणजे औषधं तुम्ही कोणतीही वापरा पण त्याच्यामागचे विचार जे आहेत ते कसे असावेत किंवा कसं वापरल्यानंतर येऊ शकतं, यश येऊ शकतं ह्याचा जो अनुभविक भाग आहे तोच तेवढा मी तुमच्या समोर सांगतो आहे. ग्रंथाच्या पद्धतीने किंवा आयुर्वेदाच्या सिद्धांताच्या पद्धतीने हे वापरल्यानंतर यश आणखी नक्की असतं आणि म्हणून याचा उहापोह आपण करतो आहे. आता असं होतं की हे सगळं करत असताना गृहिणी या अवयवाविषयी बोलणं आणि त्याच्याविषयी ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं. लावणकर सरांची पुण्यातली जी परंपरा आहे त्याच्यामध्ये मी कोलटकर सरांच्याकडे ज्यावेळेला जायचो त्यावेळेला असं लक्षात येतं की प्रत्येक आजाराची ट्रीटमेंट करताना ते गृहिणी व्यवस्थित करायचे. पाठा मिश्रणासारखी औषधी ही त्याच्यातून आलेली आहेत आणि ते लक्षात घेताना पोटाचे 4 कोपरे लक्षात घेऊन दोन्ही बाजूचे इलियाक फोसा जे आहेत ते आणि यकृताच्या आणि प्लेहेच्या बाजूचं पोट या ठिकाणी वेदना असतानाची औषधं त्यांनी गृहिणीरोग अध्यायामधनं शोधून काढलेली होती आणि ती ते वापरत असत. अर्श, अतिसार आणि गृहिणी हे जर एकमेकाचे निदानभूत असे आजार असतील तर ह्या तिघांची ट्रीटमेंट जी आहे ती पोटाच्या आजारासाठी होणं हे खूप गरजेचं असतं आणि त्या अनुरोधाने हा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे. तिथली औषधं वापरणं आणि गृहिणी नॉर्मल करणं हे जर झालं तर मग अन्नम गृह्णाती पचती विवेचिती मुंचती हे समानाचं काम व्यवस्थित व्हायला लागतं. समान व्यवस्थित असेल तर अग्नीचं मापन तो अग्नी सखा असल्याकारणाने व्यवस्थित करायला लागतो आणि मग पोटाच्या तक्रारी आहेत त्या उत्तम पद्धतीने कमी येतात. तर हे प्रकरण गृहिणीच्या हिशोबाने अभ्यासणं हे गरजेचं आहे. अभ्यास करतानाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्या लक्षात घेणं इथं खूप गरजेचं आहे म्हणून मुद्दा म्हणून थोडासा विस्तारण म्हणतो की कोणताही आजार एखादा ठराविक आता येत नाही. बऱ्याच वेळा असं दक्षिण भारतातले वैद्य जे आहेत ना ते प्रेझेंटेशन करत असून थायरॉईडचं औषध किंवा थायरॉईड संपूर्ण सांगतात आणि त्याची सांगण्याची पद्धत जी असते ती खूप छान असते, गोड असते, मनोज्ञ असते, हृदय असते, परंतु व्यवहारामध्ये असं भूक पिक्चर नाही ना दिसत थायरॉईडचं. त्यावेळेस शरीरामध्ये इतर वेगवेगळे आजार असतात. ग्रंथकाराने आपण सांगतानाची जी पद्धती आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि समजा एखाद्या व्यक्तीला गृहिणी आहे, एखाद्या व्यक्तीला आरुष्य आहे त्याच व्यक्तीला, त्याला स्थौल्य आहे, त्यालाच कास आहे किंवा श्वास आहे, तर त्याचं औषध करत असताना आपण फक्त गृहिणीचं औषध नाही करू शकत. यथादृष्टेने दोषेण यथाच्या नवी निसर्पिता असं म्हणत असताना संप्राप्ती कुठून कुठून गेलेली आहे त्याची औषध देणं हे गरजेचं असतं ना. आणि म्हणून एक अभ्यास असा राबवावा सगळ्यांनी
की एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती आजार आहेत ते लक्षणरूप कोणते आणि व्याधीरूप कोणते हे पाहून घ्यावं आणि ग्रंथातनं फक्त ते अध्याय जे आहे ते वाचून त्याची ट्रीटमेंट जी आहे ती लिहून काढावी आणि मग त्याच्यामध्ये येणारी जी कॉमन औषधं आहेत ती कॉमन औषधं तुम्ही काढा आणि त्याचं जे औषध असेल ते तयार करून द्या किंवा ग्रंथामध्ये तुम्हाला तसं औषध मिळेल की ज्याच्या फलश्रुतीमध्ये त्या माणसाची बरीचशी लक्षणंही आलेली असतात आणि मग ग्रंथात सांगितलेलं ते जे औषध आहे जेवढ्या प्रमाणात तेवढं द्यायचं आणि तुमचं निदान बरोबर असेल तर औषध संपेपावेतवर रुग्ण हा बरा होतो. मग त्यावेळेला असं बऱ्याच वेळा होतं की त्या व्यक्तीला त्या फलश्रुतीतली औषधं जर विचारली लक्षणं जर विचारली तर तो म्हणतो ही लक्षणं मला पूर्वी होऊन गेलेली आहेत म्हणजे वर्तभूत काळ जो आहे तो त्यात आपल्याला समजून येतो. आणखी काही लक्षणं विचारली की तो म्हणतो की ही लक्षणं मला आत्ता आहेत म्हणून तर मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि काही लक्षणं अशी राहतात की ती त्या पेशंटला बिलकुल नसतात. त्या रुग्णाने जर औषध व्यवस्थित घेतलं नाही तर त्याची संप्राप्ती पुढे जाऊन ते आजार उत्पन्न होत असतात. म्हणजे आयुर्वेदीय औषधामध्ये भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचा परामर्श जो आहे ना तो ग्रंथकाराने घेतलेला असतो. ह्या पद्धतीने औषधं काढून ते तुम्ही देऊन बघा. प्रत्येक आजारासाठी हे उपयोगी आहे पण हे सूत्र जे आहे ते पोटाच्या आजारासाठी जास्त उपयोगी असं लक्षात येतं. याच्यानंतर व्यायामाचा एक भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा पोटाच्या लोकांसाठी असतो. पोटं बिघडण्याचं महत्त्वाचं कारण आत्ता व्यवहारात जे दिसतं ते काहीतरी खायचं किंवा प्यायचं आणि मग व्यायाम करायचा अशी एक भयानक प्रकार जो आहे ना तो सध्या व्यवहारामध्ये आपल्याला दिसतो. किंवा एरोबिक्ससारखे प्रकार जे आहे ते करायचे आणि नंतर पाणी भरपूर मोठ्या प्रमाणावरती प्यायचं. तर हा ही व्यत्यास सेवा जी आहे ना त्यांनी अग्नी जो आहे तो बिघडून होतो आणि पोटं बिघडायला सुरुवात होते. कसं होतं 35 वर्षापर्यंत हे जाणवते त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात कसं जातं की हे असं केलेलं चालत असतं आणि त्यांना सांगणारी आजीबाई जी असायची पूर्वीच्या घरी ती तर गेलेलीच आहे आता नसतेच ती कधी. आणि जे नको आणि जे लोक असतात त्यांना या आयुर्वेदाच्या विषयीची काही माहिती जी आहे ती फारशी असत नाही असं होतं आणि त्यामुळं चुकीच्या पद्धतीचे जे निर्णय आहे ते घेतले जात असतात. आईच्या अंगावरती जे आपण दूध प्यालेलं असतं ते 35 वर्षापर्यंत त्याचा टोला पुरतो आणि नंतर शरीर पडायला लागतं असं एकत्रित होत असतं. तर अशा पद्धतीने जर खाणं पिणं केलं गेलं तर त्याचा परिणाम जितका वाईट येतो तितकाच वाईट परिणाम जो आहे तो व्यायामाचा येत असतो. व्यायामाचे दोन प्रकार आपण बघतो कोष्ठव्यायाम आणि शाखाव्यायाम. तर कोष्ठव्यायाम करणं कधीही उपयोगी आहे शाखाव्यायाम हे उपयोगी नाही आहेत. आणि ज्याच्यामध्ये हायपर व्हेंटिलेशन होतं श्वास खूप वाढतो अर्धशक्तीपेक्षा जास्ती व्यायाम केला जातो अशा सगळ्या अवस्थेमध्ये व्यायामाचा त्रास पोटाच्या आजारांसाठी जास्ती झालेला दिसून येतो. तर योगासनं करणं सूर्यनमस्कार काही प्रमाणात हळूवार पद्धतीने घालणं आणि त्याच्याबरोबर प्राणायाम करणं ह्या गोष्टी ज्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये शाखेतून दोष हे कोठ्यामध्ये येऊ शकतात आणि ही बरी होण्याची प्राकृत गती आहे अग्निसंदूषणाची गती आहे. आणि असं जर झालं तर 24 तासामध्ये 2 वेळा भूक आणि 1 वेळा शौचाला होणं ही प्रक्रिया घडू शकते. 40 नंतर 1 वेळचं जेवण बंद झाल्यानंतर ही गोष्ट 1 भूक 1 जेवण आणि 1 शौचाला अशी होते आणि तो रुग्ण जो आहे तो नॉर्मल होऊ शकतो. तर व्यायामाचा भाग जो आहे तो ह्या पद्धतीने लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. याच्याबरोबरीनं आणखी ज्या काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये षडरसात्मक आहार हा एक फार महत्त्वाचा भाग पोटाच्या आजारासाठी सांगणं गरजेचं आहे. असं होतं की ज्या त्या गोष्टीची डेफिशियन्सी आहे जे तुम्ही आता तुमच्याकडे 10 रुग्ण आले आणि प्रत्येकाचं B12 जर तपासलं तर 8 जणांचं B12 जे आहे ते बिलो नॉर्मल आलेलं असतं. आता तो निकष आपला नाही ही गोष्ट सोडून द्या पण त्यामुळे शारीर मानस लक्षणं खूप तीव्र येतात असं लक्षात होतं. म्हणजे ज्याची नॉर्मल लेवल 174 ते 900 असायला पाहिजे तर 350 आतच हे सगळे लोक असतात. आणि मग ते रेड मीटमधनं किंवा हातसडीच्या तांदळातनं मिळणारा हा पदार्थ पोटामध्ये हे पदार्थ जात नसल्याकारणाने ही व्यक्ती जी आहे ती डेफिशियंट होत असते. तर आयुर्वेदाच्या हिशेबाने जेव्हा आपण ह्या गोष्टीचा विचार करायला लागतो तेव्हा तिक्त क्षीरबस्ती जे असतात ते जर दिले गेले तर मोठ्या तळ्यातले जे चांगल्या पद्धतीचे कृमी आपल्याला उपयोगी आहेत ते अन्नारची प्रक्रिया करून ही B12ची डेफिशियन्सी आपोआप भरून काढत असतात. आणि नंतर त्याचा सर्ग जो आहे तो आमेवासारखा ते यकृतामध्ये ते B12 जे आहे ते साठवलं जाऊ शकतं. तर त्याच्यासाठी इंजेक्शन घेत बसणं ही प्रक्रिया न करता फक्त पंच तिक्त घृताचा बस्ती किंवा दुधाचा बस्ती देणं हे सुद्धा इष्ट असतं. तर हे का सांगतो किंवा कशासाठी सांगतो व्यवहारात ही लक्षणं खूप तीव्र पद्धतीने येतात आणि त्यांची मानसिक लक्षणंसुद्धा जबरदस्त मोठ्या पद्धतीने आलेली असतात. तर हा प्रकार षडरसात्मक आहाराच्या हिशोबाने का सांगायचा तर शरीर हे पांचभौतिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रस हे सुद्धा पांचभौतिक आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. क्षांभोगनी क्षांभूत ज्या ख वायवाग्नी लघोनिल वाघबटाचं सूत्र तुम्हाला माहिती असेल. तर प्रत्येक रसाचं तर पांचभौतिक संघटन सांगितलेलं असेल आणि क्रमाने ज्या पद्धतीने रस घ्यायला सांगितले ते जर घेतले गेले तर कोणत्याच गोष्टीची डेफिशियन्सी येत नाही. खाणं काय होतं मधुर रसात्मक होतं आम्ल रसात्मक होतं लवण रसात्मक होतं कटू रसात्मक होतं
पण तिक्त आणि कषाय जे असतात ते राहतातच आणि नेमकं वैद्य त्यामुळे तिक्त आणि कषायला जास्ती वापरत असतो. तर खाण्यामध्ये हे पदार्थ ठेवणं हे खूप उपयोगी पडतं ह्या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीनं. दुसरा असा एक मुद्दा येतो की ब्रह्मचर्याचं पालन ही गोष्ट हल्ली व्यवहारामध्ये आपण सांगत नाही किंवा त्याचं महत्त्व तेवढं आहे असं आपल्याला वाटत नाही. आणि मनपूतम समाचारित अशा पद्धतीने वागणं सगळ्या लोकांचं चाललेलं असतं. तर आहाराचं तर जेवढं महत्त्व आहे तेवढंच निद्रेचंही आहे आणि निद्रेचं जेवढं आहे तेवढंच ब्रह्मचर्याचं सुद्धा आहे. मरणम बिंदू पातेनं जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरो देहे तावत कालस्य भयंकुतः असं ब्रह्मचर्याचं जे वर्णन आहे ते जर आपण बघितलं तर प्रत्येक शरीरातला बिंदू जो आहे तो शरीरात राखून ठेवणं हे जीवन आहे आणि तो कोणत्याही पद्धतीने बाहेर पडणं हे मरण आहे. मग इथं फक्त व्यवहारचा संबंध येतो असं नाही आहे. इथं खूप व्यायाम करण्याचाही संबंध येतो. इथं खारट किंवा क्षारीय पदार्थ खाण्याचाही संबंध येतो. इथं खूप क्रोधाचाही संबंध येतो की ज्याच्यामुळे शुक्र हे नष्ट होऊ शकतं. तर पोटाच्या संदर्भातल्या आजारामध्ये हे करणं खूप गरजेचं असतं. ही जी बाब आहे ती निद्रेच्या बाबतीत आहे. कुणाची निद्रा जी आहे ती रात्री 10 ते 2 एवढी जर घेतली गेली तर पित्ताचे अनेक आजार फक्त या झोपेने कमी होतात. आणि तुम्ही व्यवहारात बघा 10 वाजता झोपणारे लोक खूप कमी आहेत असं तुमच्या लक्षात येईल. आणि त्यावेळेला ते झोपायला लावणं ही गोष्ट जर केली गेली तर पित्त वात वातपित्त आणि वात ह्याच्या संबंधांचे आजार जे आहेत त्याच्यावरती लवकर कंट्रोल घेता येतं. आहाराचं महत्त्व आपण काय सांगावं. तुम्ही कोणताही ग्रंथ आपला काढून जर बघितला आणि औषधं जर बघायला सुरुवात केली तर पहिल्यांदा मेडिकेटेड फूड दिलेलं असतं आणि नंतर औषधाची सुरुवात असते. किंबहुना पहिल्यांदा आजाराचं सूत्र दिलं जातं, मेडिकेटेड आहार दिला जातो आणि नंतर औषधं दिली जातात. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की आपण आहार कोणता घ्यावा हे सांगतो पण आपण रेसिपी सांगत नाही. तर वाग्भट किंवा चरक किंवा सुश्रुत्यांचे ग्रंथ काढून प्रत्येक पोटाच्या आजारासाठी ते मेडिकेटेड फूड वापरणं हे गरजेचं आहे. ह्याच्यामागचा दुसरा एक प्रछन्न भाग आहे तो सांगतो, ज्या स्रोतसामधनं जो भाव पदार्थ वाहत असतो त्या भाव पदार्थ तर ते स्रोतस बनत असतं असं सुश्रुता त्याने सांगून ठेवलेलं आहे. महास्रोतसा दुसरं काय जाणार आहे, अन्नच जाणार आहे. त्या अन्नापासून जर महास्रोत बनणार असेल तर मेडिकेटेड फूड जे आहे त्यांनी आतडं लवकर सशक्त होतं, सजग होतं आणि आजार कमी करायला त्याचा सगळ्यात जास्ती चांगला उपयोग होतो. तर हा एक जो भाग आहे तो ह्या हिशोबाने लक्षात घेणं गरजेचं आहे. कृमींचा विचार हा खूप मोठ्या प्रमाणावरती करायला लागतो जेव्हा पोटाची संबंधित आजार असतो. प्रत्येक वेळेला दृश्य कृमी असतील असं काही नाही आहे. कफज कृमी असू शकतील, पुरुषज असतील किंवा रक्तज असतील. तर पुरुषज कृमींची ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. नळ किंवा बाथरूम चोकअप झाली, ब्लॉक झाली तर आपण दुसऱ्या बाजूनी त्याची विकृती जी आहे ती काढत असतो किंवा ब्लॉक काढत असतो, रोध काढत असतो. तसंच हे प्रकरण काहीसं आहे. पहिल्यांदा ऊर्ध्वशुद्धी जर केली गेली म्हणजे वमन जर घेतलं गेलं आणि नंतर बस्ती केले गेले तर पोटाचे आजार हे झपाट्याने कमी येतात आणि इन बिटवीन आपल्याला शिरोधारेचा वापर करायचा असतो. हे करत असताना पुरुषज कृमींची ट्रीटमेंट करत असताना प्रत्येकाला कृमी दिसायलाच पाहिजे असं नाही आहे. या कृमींची खासियत अशी आहे की कृमी पोटात मरून पडलेले आहेत आणि त्याच्या शरीरातलं जे टॉक्सिन आहे ते रिअब्झॉर्ब झालेलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती किंवा मस्तिष्कावरती आला आहे किंवा एकंदरीत आपल्या शरीरातल्या मध्यम मार्गावरती आला आहे असं बऱ्याच वेळा होतं. आणि बऱ्याच वेळा कृमी दिसत नाहीत आणि त्यांची अंडी जी असतात ती शरीरामध्ये काही पद्धतीचे विकार उत्पन्न करतात. तर अपस्मारापासून हृदरोगापर्यंत आणि त्वचारोगापर्यंत उदरापर्यंत त्वचारोगापासून उदरापर्यंत असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये कृमी हे कारण असतं असं लक्षात येतं. आणि त्यावेळेस चुन्याची निवळी जी आहे, लाईम वॉटर जे आहे ते आणि करंजाचं तेल हे फक्त बस्तीसाठी 3 दिवस जरी वापरलं तरी कृमी खूप पडून जातात. नसलेले कृमी असतात ज्यावेळेला जाणवतात त्याला आव पडून जाते आणि त्यांची लक्षणं झपाट्याने कमी येतात. मग पोटाची इतर ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला करता येते. जुन्या वैद्यांची यश कशात दडलेली आहेत हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये त्यांचं पथ्य जे आहे ते वेगळ्या पद्धतीने सांगण्याची पद्धत असायची आणि ताकावर ती रुग्णाला ठेवणं किंवा दुधावरती ठेवणं असा प्रकार त्यांचा चाललेला असायचा. तर रक्तची प्रवाहिकासारखा विकार असू दे किंवा गृहिणीसारखा विकार असू दे, आम्लपित्ताचे काही रुग्ण, परिणामशुलाचे काही रुग्ण किंवा जठराचा कॅन्सर असलेले काही रुग्ण, गिळताना त्रास होणारे काही रुग्ण, मुखपात सदोदित असलेले रुग्ण, या सगळ्यांच्यासाठी दुधावरती ठेवणं हे खूप महत्त्वाचं आणि मोठं औषध आहे. फक्त हे दूध मिळत असताना आपण गावठी गाईचं दूध जे आहे त्याचा आग्रह धरावा. पण हल्ली असं एक झालेलं आहे की ती जर्सी गाय ना त्याला म्हणजे इतकं बदनाम करून टाकलेलं आहे, तिचं बछडं दूध पितेच का नाही हो, फक्त इंजेक्शन्स वगैरे दिलेले आहेत आणि हार्मोन दिलेले आहेत अशी ती गाय असू नये. पण ती एक पद्धतीची गाय आहे, वेगळ्या देशातली गायी त्या वर्गातला प्राणी आहे म्हणा तुम्ही. पण ते राजीमंत दरवीकर सर्पानंतर ती जर्सी गायच वाटायला लागते एवढं तिला विषारी करून टाकले लोकांनी. तर अशी काही परिस्थिती नाही आहे. नरगिसचं कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आत्ता आपण 3 वर्ष काम करतो आहे. तर जर्सी गाईच्या दुधातही परिणाम जे आहे
ते चांगल्या पद्धतीने येतात. शेवटी आपण ते पोटात घेतल्यानंतर आपल्या पोटाने ते पचवलं कसं जातं आहे आणि आपण ते कशातनं सिद्ध करून औषध देतो आहे किंवा दूध देतो आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर पहिल्यांदा गावठी गाय बघावी, नाहीतर जर्सी गाय बघावी. म्हशीपेक्षा बरी कणी ती साधी गोष्ट आहे. तर मग नंतर म्हशीचा जर दूध मिळत असेल तर ते घ्यावं. कफाचा भाग लक्षात घेऊन आपण म्हशीचं दूध हे एकदम त्याज्य धरतो, पण लोक तेच पित असतात आणि बुद्धिमान झालं म्हणून सांगत असतात. निद्रानाशाची ट्रीटमेंट म्हणून आपण म्हशीचं दूध देत असतो, तर ते सिद्ध दिल्यानंतर ते सुद्धा निद्राजनन होण्याच्याऐवजी निद्रा घालवण्यासाठी वापरता येऊ शकतं ना. तुमच्याकडे जर कडूरस असेल, कषायरस असेल, तर सिद्धी जी आहे संस्कार ही विषयाचे गुणांतराजांना म्हणता येतं ना. तर अडून बसायला पाहिजे अशी काही परिस्थिती नाही आहे, म्हणून हा विषय जो आहे तो पुन्हा एकदा सांगितला. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा विचार होता तो आत्ता पोटाच्या हिशोबाने केला. आता काही अजून थोडा भाग जो आहे, किती एक 15 मिनटं आहेत का अजून? हां, तर पाठीच्या मणक्याच्या हिशोबाने असे जे काही अनुभव आहेत किंवा ज्या गोष्टींचा विचार करायला लागतो ते बघणं खूप गरजेचं आहे. पाठीच्या मणक्याचं दुखणं असं म्हटलं की अगदी ॲटलस किंवा ॲटलस व्हर्टिब्रापासून खालच्या कॉकिक्सपर्यंत सगळं प्रकरण जे आहे त्याच्या संबंधांची विकृती आत्ता व्यवहारामध्ये खूप लोकांना आढळते. पोटाचा आकार जर खूप वाढलेला असेल तर पोटाचे जे बंध आहेत ते सगळे पाठीच्या मणक्याला लागलेले असतात. पोटामधलं प्रकरण गॅसच्या हिशोबाने, आवेच्या हिशोबाने बिघडायला लागलं, वय 35 पुढं गेलं की मग पाठीच्या मणक्याच्या विकृती सुरू होतात. पण हे सगळं होत असताना एक पहिल्यांदा विचार असा करायला लागतो की इतर आजार काय आहे, आणि मग असं लक्षात येतं की 23 ते 24 असे आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत की ज्याच्यामध्ये पृष्ठशूलाशी संबंधित लक्षणं आलेली आहेत. कटिपृष्ठशूल आहे, पृष्ठशूल आहे, मन्याग्रह आहे, मन्याशूल आहे, विश्वाचू आहे, अहुबाहूक आहे. तर प्रत्येकवेळी तो वाताचा आधार असायलाच पाहिजे असं काही धरण्यात मजा नसते. आणि व्यवहाराच्या वेळेला आपण बघायला लागतो त्या खूप लोकांचं असं होतं की पाठीच्या मणक्याची विकृती ही लवकर दुरुस्त होत नाही. आणि ते होत असताना आपण एक विचारायला राहून जातं आपल्याकडनं की काय रे बाबा तुला जेव्हा पाठ दुखते तेव्हा अंगामध्ये बारीक ताप वाटतो का? तर त्या माणसाचं उत्तर हो येतं आणि तो माणूस खूप त्रागा करत असतो घरी. तर हे चातुर्थिक ज्वराचं लक्षण आहे आणि चातुर्थिक ज्वराची पेया 2 वेळा जर दिली गेली तर ह्या लोकांची पाठदुखी किंवा कंबरदुखी कमी येत असते. म्हणजे मनामध्ये आपण धरलेली गोष्ट काय आहे, वाताचं दुखणं म्हणून, आणि त्याचं निदान झालं चातुर्थिक ज्वर. तर हे जितक्या लवकर आपल्या लक्षात येईल ना तेवढं आपण पृष्ठवंशाशी संबंधित जे विकृती आहेत त्या उत्तम पद्धतीने दुरुस्त करत असतो. तर शरीरामध्ये असे जवळजवळ 40 आजार आहेत की ज्याच्यामध्ये हे लक्षण आपल्याला दिसतं. 24 आजारांच्यामध्ये कंबरदुखी हे लक्षण तर व्यवहारात दिसतंच, परंतु आपण त्या रुग्णाला वात रक्ताची लक्षणं विचारायला पाहिजेत, आम वाताची विचारायला पाहिजेत, त्याला आरशाचं पूर्वरूप म्हणून वंशशूल कटिपृष्ठशूल येणं हे विचारायला पाहिजे. गुलमासारख्या आजारामध्ये अंशफलक शूल हे सुद्धा लक्षण सांगितलेलं आहे. तर आजाराचं वैविध्य लक्षात घेऊन ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. युजली कसं होतं, एखादा रुग्ण आला आणि त्याने एखादं लक्षण सांगितलं की त्याच्यासाठी एखादं औषध ठराविक असंच एकदम डोळ्यापुढे येतं. ह्याचं कारण काय, दर्शन स्पर्शने प्रश्न ही परीक्षेचा आता रुग्णम हे होत नाही आणि दुष्यम दशम बलम कालमच्या हिशोबाने तर आपण रुग्ण तपासतच नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आमच्याकडं आरशाचे अश्मरीचे रुग्ण येतात आणि मग अश्मरीचे रुग्ण म्हणताना सगळ्या लोकांनी आधी वापरलेलं असतं, आपणही तसं वापरतो, चंद्रप्रभा किंवा गोष्ठुराजे गुगुळ किंवा आणखी वरुणादी काढा वगैरे असं, आणि तो खडा हालसुद्धा नाही 3-3 वर्ष. आणि आपले ग्रंथकार जर सांगतात की प्राय करोती अहोरात्रात कर्माधन्यपी भेषजम, एका अहोरात्रीमध्ये औषधांनी काम करायला पाहिजे, रसायन वाजीकरण औषधं सोडून इतरांनी सुद्धा, मग हे काय झालं, 3-3 महिने गुण येत नाही, 6-6 वैद्य कोळून पाहिले आणि तरी मूतखडा तसाच करायला. तर कफज आरशाच्या लक्षणांच्यामध्ये अश्मरीय लक्षण आलेलं आहे, पकवाशे तो आतामध्ये अश्मरीय लक्षण आलेलं आहे. असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये अश्मरीय लक्षण असतं आणि मूळ अश्मरी हा आजार 1-15 वेळा कधीतरी असतो. तर आपलं निदानच जर चुकलं असेल तर साप सोडून आपण किती दिवस भुई धोपटणार? आणि मग अशा लोकांना जर औषधं दिली गेली आरशातली तर कफज आरशही कमी होतो. त्या माणसाला विचारलं तर तो सांगतो की मला पहिल्यांदा मूळव्याध झालेली होती, दुखत नव्हती, कोंब होते, हात लावल्यानंतर बरं वाटायचं असं लक्षण सांगतो, आणि नंतर हा अश्मरीचा त्रास आहे. तर पहिला आजार कोणता झाला, कफज आरश झाला, यथादृष्टीने दोषणं संप्राप्तीनंतर अश्मरीच्या ठिकाणी गेली, असं बऱ्याच वेळा होतं आणि तिथं आपल्या निदानाचा कस लागत असतो. तर रुग्ण एखादा फाईल घेऊन आलेला आहे आणि आपल्याकडे येऊन तो सांगतो की वा ही ही लक्षणं अशी आहेत मला, तर ते सगळं बाजूला ठेवून अव्यभिचारी वृत्तीने आणि पूर्वग्रह दूषित वृत्ती न ठेवता आयुर्वेदिक निदान व्हायला पाहिजे. आणि हे झालं तर त्याचा खूप चांगला गुण येतो. बऱ्याच वेळेला ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया असा रुग्ण असतो आणि त्याची लक्षणं जरी बघितली तर शुक्रावृत्त वाताची लक्षणं असतात आणि मग तो आजार तेवढा भयानक राहत नाही. बऱ्याच वेळा तिरेक रक्तपित्ताची त्याच्यात लक्षणं असतात. बऱ्याच वेळेला वातजे कास असं त्याचं निदान असतं आणि डॉक्टरांचं निदान हे ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया असं असतं. तर मग एकदम लिमिटेशन्स बदलतात
आणि बरं होण्याची प्रक्रिया किंवा साध्यासाध्य बदलतं हे प्रत्येक वेळेला आपण लक्षात घ्यायला पाहिजे, तसं पाठीच्या मणक्याच्या बाबतीत हे खूप महत्त्वाचं आहे. पाठीच्या मणक्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे की ह्या लोकांना संपूर्ण विश्रांती देणं, एक महिनाभर असं जरी केलं रजा काढून आणि कडक गोष्टीवरती झोपण्याची प्रक्रिया सुरू जरी केली तरी यांची निम्मी दुखणी कमी येतात. विश्रांती हा भागच त्यांना घडत नसतो, चुकीच्या पद्धतीने खाणं पिणं वागणं तर होतच असतं आणि व्यायामही होत असतात. या व्यायामाच्या बाबतीत असं होतं की 35 वर्षापर्यंत व्यायामाचा उपयोग हा खूप चांगल्या पद्धतीने होतो या पाठीच्या लोकांना, आणि स्नायूशी संबंधित किंवा मसलशी संबंधित वेदना असतील तर त्या छान पद्धतीने कमी येतात. पण वय एकदा 35च्या पुढं गेले आहे, हाडं झिजायला लागलेली आहेत, अस्थिधातूचा क्षय आहे, अशा वेळेला व्यायामाने त्रासच जास्त होण्याची शक्यता असते आणि त्यावेळेला इतर बस्ती किंवा इतर जे उपचार आपण करतो नस्यासारखे किंवा स्नेहस्वेदन उपनाह करणं ह्याचा चांगल्या पद्धतीने आपण वापर करून घेऊ शकत असतो. हे करताना आणखी एक महत्त्वाच्या एक 2-3 गोष्टी आहेत ते बघणं खूप गरजेचं आहे की पोटामध्ये 2 पद्धतीची प्रेशर्स आपल्या आतड्यामध्ये असतात. एक म्हणजे हायड्रॉलिक प्रेशर जे आहे ते पाण्याचं पेरिटोनियल कॅव्हिटीमधले आत जसं पाणी असतं ना त्या पद्धतीने, आणि दुसरं न्यूमॅटिक प्रेशर किंवा गॅसेसचं जे आतलं प्रकरण आहे ते, आणि ह्याच्यासाठी पचन अतिशय चांगल्या पद्धतीत पहिले करून घेणं गरजेचं आहे. आणि नंतर पोटाला दीप यंत्र किंवा तांब्या लावण्याची पूर्वीची पद्धत होती, तसं जर केलं गेलं तर नाभीमध्ये बरोबर जे पल्सेशन आहे ते जाणवायला लागतं, वाट सरकलेली नॉर्मल येते आणि नंतर पोट उचलून आत दाबून पोट पट्टा बांधणं ही प्रक्रिया जर सुरू केली तर बऱ्याच लोकांचे गुडघे जे दुखणं आहे ते कमी येतं. अदरवाईज पोट पुढं येतं, पाठीच्या मणक्याला खड्डा पडतो, सॅक्रल बन उचललं जातं आणि गुडघे फाकतात आणि गुडघे दुखायला लागतात. आणि ही प्रक्रिया एकदा सुरू झाली की त्याचं उत्तर पोटात हे लक्षात येत नाही, त्यामुळे पोटाला तांब्या लावणं, पोट बांधणं आणि नंतर इतर ट्रीटमेंट करणं हे खूप वेळा उपयोगी पडतं. हे करत असताना पोटाचा आकार कमी होण्याच्या हिशोबाने काही ज्या गोष्टी केल्या जातात त्यामध्ये ताक बिलकुल द्यायचं नाही पोटामध्ये प्यायला, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, सिटअप्स जे आहे त्या उत्तम पद्धतीने काढायला शिकवायचं, भात सोडून द्यायचा, जेवल्यानंतर झोपायचं नाही आणि शतपावली घालायची. एवढ्या जर गोष्टी केल्या आणि भैषरत्नालीत काही आलेली जी उद्वर्तन आहेत पोटासाठीची ती जर लावली गेली, पुनर्नवाजीचे बस्ती दिले गेले तर पोट उत्तम पद्धतीने आत जातं. ब्रह्मचर्य न पाळण्याचा संबंध पोटाशी खूप मोठ्या प्रमाणात येतो, त्याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्यावं. याच्यानंतर आणखी जो महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये तो मानेसाठी बृहणनस्य हा प्रकार जो आहे तो व्यवहारात खूप उत्तम पद्धतीने वापरला जातो. तर छातीमध्ये दुखत आहे आणि हातामध्ये वेदना जात आहेत असं लक्षण ज्यावेळेला हृदरोगाच्या संबंधाने येतं अशा वेळी जर मानेमध्ये आणि जबड्यामध्ये जर तोंडामध्ये वेदना येत असतील तर त्यावेळीसुद्धा बलातेलाचं बृहणनस्य जे आहे ते उपयोगी पडत असतं. कंडरांच्या संबंधाने उत्पन्न होणारे आजार किंवा रक्तवाहिन्यांच्या संबंधाने उत्पन्न होणारे आजार किंवा मसलच्या संबंधाने उत्पन्न होणारे आजार या प्रत्येकाची कुवत आणि डिग्री जर आपण लक्षात घेतली तर खंजनिकारी रसासारखी औषधं जी आहेत ती काही विशिष्ट पद्धतीने स्नायूवरती काम करतात, काही वेळेला अग्निक्रम किंवा विद्यकर्म जे आहे ते कफवातात्मक संप्राप्तीसाठी उपयोगी पडत असतं. पण बृहणनस्य हे खूप मोठ्या पद्धतीने मन्याग्रह मन्यास्तंभ आणि हातापायाला येणाऱ्या मुंग्या ह्यांच्या बाबतीत उपयोगी पडत असतं. इथं दुसरा भाग असा घडत असतो की मुंग्या येणं हे लक्षण जे आहे ते बऱ्याच वेळा मधुमेहामध्ये बऱ्याच लोकांना दिसतं वातव्याधीच्या व्यतिरिक्त, आणि मग मधुमेहाचा अध्याय काढून किंवा प्रमेहाचा अध्याय काढून तिथं हे शोधलं जातं बऱ्याच वेळा प्रसुप्ती किंवा सुसुप्ती जी आहे ती, किंवा त्या लोकांना सांगता येत नाही मिझरेबल फील होतं, नक्की सांगता येत नाही की मुंग्या येतात का आग होती इथे. तर आपण त्वचेशी संबंधित हे लक्षण आहे तर ते प्रमेहात पाहावं का, आधुनिक शास्त्रांनी सांगितलं प्रमेहामध्ये, म्हणून आपल्या आयुर्वेदामध्ये ते प्रमेहातच दिसायला पाहिजे असं काही नाही आहे. त्वचेशी संबंधित लक्षण असेल तर ते त्वचारोगामध्ये बघायला पाहिजे, आणि मग त्वचारोगामध्ये मेहकुष्ठ प्रसूतीनाम असे काही योग सांगितलेले आहेत की जे आपल्याला प्रमेहाच्या संप्राप्तीमध्येही उपयोगी पडतात आणि मज्जातंतूंच्यावरती प्रेशर आल्यानंतरसुद्धा या गोष्टी उपयोगी पडतात. तर याच्याबरोबरीनं आणखी एक महत्त्वाचा भाग असा व्यवहारात दिसतो तो म्हणजे नाकामध्ये एका बाजूला कुठंतरी ब्लॉक असतो आणि अर्धांग जे आहे ते लुळं पडत असतं असं बऱ्याच वेळा होतं. आणि हे लुळं पडणारे अंग पक्षवदाचा भाग म्हणून जर असेल तर त्याच्यामध्ये जवळजवळ 13 ते 14 पद्धतीचे ह्या आजार आहेत की ज्याच्यामध्ये पक्षवद हे लक्षण म्हणून येत असतं. एकांग संनिपात हे त्याचं क्लासिकल एक्झाम्पल आहे की पहिल्यांदा ताप येतो आणि नंतर अंग लुळं पडतं, मेंदूमध्ये रक्तवाहिनी फुटलेली असेल किंवा गुठळी अडकलेली असेल काही झालेलं असेल तरी, तर त्यावेळेला पक्षवदाची ट्रीटमेंट न करता पहिल्यांदा एकांग संनिपात हा ट्रीट करायला लागत असतो. वातज कासामध्ये सुद्धा खूप दिवस खोकला आहे आणि नंतर अर्धांग लुळं पडलं आहे असंही होऊ शकत असतं, तर तिथं वातज कासाची ट्रीटमेंट जी आहे ती करणं गरजेचं असतं. बऱ्याच स्त्री किंवा पुरुषांच्यामध्ये एकच अंग दुखतं असं लक्षण सांगतात आणि त्यावेळेला त्यांचा जर नाकाची तपासणी केली तर एका बाजूलाच कोंब फक्त जो आहे तो मांसाचा वाढलेला असतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूच्या नागपुडीमध्ये जर नस्याचा प्रकार आपण वापरला, प्रधमन नस्य असू दे किंवा तीक्ष्ण नस्य असेल,
तर मग अंगातली जी मुंग्या येण्याची भावना आहे, जडपणाची भावना आहे, ही कमी होते. अन्यथा त्यांना काय औषध द्यायचं असा प्रश्न पडत असतो. तर हा एक प्रकार जो आहे तो पाठीच्या मणक्याच्या हिशोबाने खूप महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या बाबतीमध्ये एक गोष्ट पोटाच्या हिशोबानेसुद्धा आणि पाठीच्या मणक्याच्या हिशोबानेसुद्धा मला सांगावं वाटते आणि ते सांगून मी माझं हे व्याख्यान लांबलेलं थांबवतो की ह्यामध्ये कंजनॅटल ॲनॉमलीज बऱ्याच वेळा येतात. म्हणजे पाठीचा मणका आहे त्याचा हेमी व्हर्टिब्रा आहे किंवा बटरफ्लाय व्हर्टिब्रा आहे किंवा डिस प्रोलॅप्स झालेलं आहे, नंतर हाडं खूप झिजलेली आहेत, तर ते पुन्हा रिजनरेशन ऑफ टिश्यू शक्य आहे की नाही असं मनामध्ये प्रश्न येतो. तर मज्जातंतूंचा सुद्धा भाग जो आहे तो आयुर्वेदिक औषधाने उत्तम पद्धतीने दुरुस्त करता येतो. त्यासाठी आयुर्वेदातली स्टेम सेल थेरपी जी आहे ना ती वापरणं गरजेचं आहे. हे काय फार वेगळं प्रकरण आहे असं नाही आहे. वनस्पतीचे रस, वनस्पतीचे अर्क वापरणं आणि वनस्पतींचा कल्क वापरणं हीच प्रक्रिया जी आहे ना, जी चरकाचार्यांनी सांगितलेली आहे पंचविध कशाय कल्पनाच्या हिशोबाने, ती बघणं गरजेचं आहे. आणि ते जर केलं गेलं तर ह्या लेवलवरतीसुद्धा खूप चांगलं काम होतं. ह्याच्यामध्ये येणारे प्रमुख अडथळे जे आहेत ना ते मी तुम्हाला पहिल्यांदा मुद्दामधून सांगतो की कोणत्याही ठिकाणी पू उत्पन्न झाला किंवा शोध आला तर त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण इन्फेक्शन म्हणतो ह्या गोष्टीमुळे त्या पेशींचं काम तिथल्या सेल्सं जे आहे ते खराब व्हायला लागतं आणि त्या पेशी मरायला लागतात. त्या दुरुस्त करण्यासाठी ती गोष्ट दुरुस्त करायला लागते. दुसरं म्हणजे रक्तप्रवाह जो आहे तो कुठंतरी अडणं, संघ हे लक्षण असतं तर त्यावेळेस तो संघ काढणारी औषधं द्यायला लागतात. तिसरं कारण जे आहे ते म्हणजे ब्लड फॉर्मेट, जो ज्या पद्धतीचा विशुद्ध रक्तपुरुष सांगितलेला आहे तर रक्त चांगल्या पद्धतीने जर तयार केलं गेलं आणि रक्ताचं प्रसादन झालं तर ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने एन्हान्स करता येते. आणि चौथा जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण हे नेहमी विसरतो की मधुमेहासाठी औषध देत असताना खरं म्हणजे यकृतासाठी औषध वैद्य लोक जास्ती चांगल्या पद्धतीने देतात आणि मधुमेहाचा आधार कमी होण्यासाठी मदत होते. पण पॅनक्रियास किंवा अग्न्याशयाला ज्या गोष्टीचा तू आता हे काम कर म्हणून सांगणारे जो मज्जातंतूंचा प्रवाह आहे जो पाठीमधून येतो आहे ह्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पाठीच्या मणक्याच्या आजाराच्या संदर्भाने जर पायामध्ये सिराज ग्रंथी असती तर मगाशी मी तिळाच्या तेलाचा प्रयोग तुम्हाला सांगितला, पण त्या व्यक्तीचा MRI रिपोर्ट जर काढून बघितला किंवा हाताने तपासून जरी बघितलं तर लंबोसॅक्रल रिजनमध्ये त्याला दुखत असतं आणि तिथं कुठंतरी विकृती असते आणि ह्या रक्तवाहिन्यांचे व्हॉल हलवण्याचं जे काम ते मज्जातंतू करतात ते बिघडलेलं असतं. तिथं आपण कधी काम करत नाही आणि तिथं आपलं यश किंवा अपयश जे आहे ना ते ठरत असतं. तर हा विचार जो आहे तो ह्या मज्जातंतूंच्या हिशोबाने करणं गरजेचं आहे. पाचवा भाग जो असतो तो म्हणजे मन. एखाद्या माणसाने ठरवलं चौथ्या मजल्यावरती जाणे टाक खाली उडी तर मनाचं एवढं त्याच्यावरती डॉमिनन्स असतो की तो ते काम करतो आणि आत्महत्या करतो. तर मनाचा विचार जो आहे तो त्या हिशोबाने करणं खूप गरजेचं आहे. संज्ञास्थापन गणाचा त्याच्यासाठी उपयोग होतो. आणि विष हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे जे अन्नातून बऱ्याच वेळेला आपल्या पोटामध्ये जात असतं किंवा वेगवेगळ्या प्रिझर्वेटिव्हमधनं जात असतं आणि त्याचा परिणाम किंवा आपल्या शरीराने ते उत्पन्न केलेलं असतं आणि तो नलिफाय करण्यासाठी आपल्याला आगद तंत्रातली औषधं वापरायला लागतात आणि ती विषाला विरोधी असल्याकारणानं सद्य फलदायी असे असतात. तर कोणताही आजार आढळल्यानंतर ह्या पद्धतीचा विचार जर केला गेला आणि जर वनस्पतींचा वापर केला गेला तर त्याचा परिणाम हा तिथली टिश्यू जी खराब झालेली आहे कोणतीही असू दे ती पुन्हा दुरुस्त होण्यासाठी आणि तो व्हर्टिब्राचा आकार जो अर्धवट आहे तो वाढण्यापर्यंत त्याची मजल जाते वयोवर्ष 60 तर ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. आणि ह्याचा जेवढा आपण पाठपुरावा तरुण वैद्य करू तेवढं काही दिवसांनी आपल्याला असं नक्की यश यायला लागेल की आपल्या आयुर्वेदातली जी स्टेम सेल थेरपी जी आहे ती एक वेगळं चिकित्सेचं दालन आपल्याला उपलब्ध करून देऊ शकेल. रसायन अध्याय सांगितलेला आहे, तिथं संपूर्ण शरीराचा कायाकल्प सांगितलेला आहे आणि तरी आयुर्वेदीय लोक असं म्हणतात किंवा ग्रंथकार म्हणतात की असाध्य विकाराची ह्या तंत्रामध्ये ट्रीटमेंट सांगितलेली नाही. आणि त्या वाक्याला आपण एवढे कवटाळून बसलेलो आहो की इतर गोष्टीवरती आपल्या डोळ्यावरती पटल किंवा पडळ आलेलं आहे. तर हे काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आत्ता सांगितलेले विचार जे आहेत ते व्यवहारामध्ये राबवणं हे गरजेचं आहे. धन्यवाद. मला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बोलावलेल्या. नमस्कार. किती ऐकावं किती ग्रहण करावं असा एक प्रश्न पडला. आपल्याला कोणाला जर त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर ती संधी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येते. तर मला असं वाटतं की आंबेकर आपण आहात तिकडे, तर कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर आपण एक हात वर करा, आपलं नाव सांगा, माईक आपल्याकडे येईल. येस, या आंबेकर या उभ्या राहिलेत बघा. अरे प्रश्नच नाही, या ना सर. हल्ली अर्ली प्युबर्टी होते मुलींना, त्यांना त्यांना खूप ब्लीडिंग होतं, तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कसं त्याला हँडल करू शकतो? बरोबर.
मनाचा प्रक्षोभ करतील अशा बऱ्याच गोष्टी हल्ली ज्या आहेत त्या बाहेर दिसत असतात. किंवा लहान मुलगी असते आणि तिचे ड्रेस जे आहेत तेसुद्धा इतक्या विचित्र आणि विकृत पद्धतीने घातले जात असतात. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून वय जे आहे ते प्युबर्टीचं किंवा मेनार्कचं जे आहे ते अलीकडे यायला लागले. ब्रह्मपुराणात असं सांगितलेलं आहे की 6व्या वर्षी पिरियड्स यायला लागतील, 8व्या वर्षी लग्न होतील किंवा न होतील, 11व्या वर्षी मुलींना मुलं व्हायला लागतील आणि 16व्या वर्षी त्यांचं मरण यायला लागेल असं ब्रह्मपुराणामध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. इतका भयानक विचार जो आहे तो ऋषीमुनीने सांगून ठेवलेला आहे. त्या आपत्यात असं जर असेल तर ही गोष्ट अशा पद्धतीने घडत जाणार आहे. ह्या गोष्टी अशा का होऊ नयेत, कपडे कसे घालावेत, इथून बरेच महत्त्वाचे नियम आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. स्त्रियांना आत्ता बऱ्याच वेळा 10 पैकी 7 मुलींना PCOD त्रास दिसतो आणि ते होण्याचं कारण जे आहे ते पाळीची ऋतुचर्या जशी सांगितली त्याची रजस्वला परिचर्या सांगितली ती पाळली जात नाही. गर्भाशयातनं वर्णित असतं, उड्या मारणं, कसंही नाचणं बागणं चालेलं असं, किंबहुना त्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती तशाच दाखवतात. त्यांना वाटतं हे केलं म्हणजे किती सगळी ती बाई मुलगी जी आहे नाचू बागडू शकते, तर हे चुकीचं आहे. गर्भाशय वर्णित असल्याकारणाने तिथं पुयोत्पत्ती व्हायला लागते आणि मग बीजग्रंथींचा रिदम जायला लागतो, रसधातू खराब होतो, ही जर गोष्ट वेगळीच. आणि ह्याच्याविषयी एक महत्त्वाचा जो भाग आहे तो इथं शेअर करणं गरजेचं आहे की वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये किंवा आनंदरंग इत्यादी ग्रंथामध्ये पुरुषाची काम असणं आणि स्त्रियांच्या ह्याच्याविषयी एक वेगळं वर्णन आहे. समोर बसलेले सगळे जे आहे ते वैद्य आहे त्या हिशोबाने थोडंसं नीतिमत्तेचं भान ठेवून बोलतो की स्त्रियांच्या शरीरामधली काम ही शक्ती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेलेली आहे, तिच्या स्तनामध्ये, नितंबामध्ये, ओठामध्ये, जननेंद्रियामध्ये, पण पुरुषाच्या बाबतीत ती फक्त जननेंद्रियाच्या ठिकाणी आहे. तर एक्साइटमेंट हा जो भाग आहे तो पुरुषांना पटकन घडतो आणि म्हणून तरी स्त्रियांनी कपडे जपून वापरायला पाहिजेत. आम्ही आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने स्त्री स्वातंत्र्य ह्या हिशोबाने बघू नये. बॉडी फिजिओलॉजी आयुर्वेदाने काय सांगितलेली हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा मुलींसाठी जे काही उपचार करायचे आहेत ते पाळी जर सुरू झालेली असेल तर पहिल्यांदा रजस्वला परिचर्या ही घटना घडायला पाहिजे. दुसरं अर्जुन क्षीरपाक जसं आपण वापरतो तसं अशोक क्षीरपाक नावाची घटना आहे ती वापरली जायला पाहिजे. रसधातू आहारस जो आहे तो तयार होतो आमाशयामध्ये आणि त्याचा एक भाग जो आहे तो गर्भाशयाकडे येतो. असं जर असेल तर आमाशयातलं पचन चांगलं होणं हे गरजेचं आहे. त्यासाठी रसपाचक नावाचं जे औषध आहे विषमज्वराच्या संदर्भात चरकाचार्य सांगितलेलं कलिंग हा पटोलस्य पत्रमकट गुरोहिणी हे वापरणं गरजेचं आहे की हा त्रास निश्चित आणि निश्चित कमी होऊ शकतो. पाळीचे 4 दिवस पूर्ण विश्रांती वगैरे जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते करणं खूप गरजेचं आहे. त्यावेळेस शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होत असतं. नॉर्मल मुलगी आणि ती पिरियड आलेली मुलगी ह्यांच्या डोक्यामध्ये जर आपण मोगऱ्याचा गजरा जर घातला तर त्या मुलीचा जिला पिरियड सुरू आहे 15 मिनिटात तो कोरपळून जातो आणि दुसऱ्या मुलीचा संध्याकाळपर्यंत टिकतो. म्हणजे काय प्रमाणामध्ये विषय शरीरातनं बाहेर पडत असेल पा. सर एक मिनिट, सर तुम्ही जे जर्सी गाईचं दुधाचं सांगितलं तर त्या दुधाचं वर्गीकरण कसं कुठल्या ग्रुपमध्ये कराल? आता हे सस्तन प्राण्यातलं मादीचं दूध आहे तर स्पष्टच आहे, परंतु ते दूध जे आहे ते गाईच्या दुधाच्या ॲनॉलॉगस आहे की नाही तर निश्चित आहे. आणि त्या दुधाचं वर्गीकरण करून त्याचं कोणती तरी कॅलॉरिक व्हॅल्यू एवढी आहे वगैरे असं ठरवण्यापेक्षा त्या दुधाचा आपल्या शरीरावरती येणारा परिणाम जो आहे ना, ती गाय जर फिरत असेल, चरणवयी मधुविदंती असं म्हणतात, फिरणाऱ्याला मध मिळतो, तसं ती गाय होत नाही, म्हणजे जवळजवळ म्हशीसारखी ती दिसते किंवा जाड झालेली असते, तर तिला इंजेक्शन्स किंवा इतर काही गोष्टी केलेल्या नसतील, अँटीबायोटिक जर देत नसेल तो माणूस, तर ते दूध जे आहे ते उपयोगी पडतं असा नियम आहे. कसं आहे, पंचमहाभूत शरीरी समवाय हा संयोग आहे असं शरीराचा गुण आहे. आपल्या शरीरातलं उंडूक जे आहे तिथं पूर्वी जरा कला आहे, आपण ती कट करून टाकलं उंडू तर माणसाची हाडं कोलॅप्स व्हायला पाहिजे असं होतं का हो? नाही, उरलेलं जे आहे आतडं ते जी गोष्ट संख्यात्मक दृष्टिकोनातून गेली ती गुणात्मक दृष्टिकोनातून भरून काढतं. तर हे दूध असं आलेलं आहे की ह्या दुधामध्ये हे दोष आहेत, तर तो अग्नी आहे की जो हे ठरवणार आहे की हे दूध कसं वापरायचं. आपण ते सिद्ध करून द्यावं आणि शरीराला मदत करावी, पण गाईचं दूध जर्सी घेऊच नाही असा जो एक भाग आहे ना, आपल्या गाईविषयी प्रेम असावं. आपली गावठी गाय ती उपयोगी आहेच, किंबहुना ती वापरायलाच पाहिजे, पण ती मिळाली तर म्हशीचं दूध नको वापरायला. मध्ये जर्सी गाईचं वापरून बघायला काय हरकत नाही. आणि ते आपण वापरतो आहे, जवळजवळ 30 वर्ष वापरतो आहे आणि त्याचा वाईट परिणाम आलेला नाही आहे, म्हणजे तडफडून माणूस मेला असं तर कधी घडणारच नाही त्यांनी. नाही का आयुर्वेदात अन्न आणि औषधी असे दोन कॅटेगरीजचं म्हणजे कन्सेप्ट डेव्हलपमेंट आहे आणि आहारीय द्रव्य आहेत आणि औषधीय द्रव्य आहेत. तर हल्ली एक नवीन कॅटेगरी ऑफ प्रॉडक्ट मार्केटमध्ये येत आहे अंडर द फूड कॅटेगरी, म्हणजे न्यूट्रासोटिकल्स. आणि डिपार्टमेंट ऑफ आयुष यांनी आता हे फूड कॅटेगरीमध्ये प्रोडक्ट येत असल्यामुळे आणि न्यूट्रासोटिकल मार्केट दृष्टिकोनातनं एक मोठा डेव्हलपिंग सेगमेंट आहे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यात एक 9 कॅटेगरीज आलेले आहेत
ज्यापैकी 5 कॅटेगरीजमध्ये डिपार्टमेंट ऑफ आयुषनी FSSAI जी फूडची हे आहे त्यांना 400 द्रव्यांची लिस्ट दिलेली आहे विच कॅन बी यूज्ड इन द प्रॉडक्ट. दॅट प्रॉडक्ट वेन इट कम्स इन मार्केट इट विल बी नॉट अ मेडिसिन, इट विल कम अंडर द फूड कॅटेगरी अँड इट इज लाईक अ न्यूट्रास्युटिकल. त्याचं जर का आपण ॲनालिसिस केला तर असं दिसतं की 400 जी द्रव्यांची जी लिस्ट दिली आहे त्यापैकी 80 जे द्रव्य आहेत ते आहारीय कॅटेगरीचे आहेत आणि बाकीचे सगळे जवळजवळ 200-300 औषधी कॅटेगरीचे आहेत. तर आयुर्वेदीय दृष्टिकोनातनं तुमचं याबद्दल काय मत आहे? खूप सुंदर प्रश्न आहे. कसं आहे, आपण बघताना आहाराचा विचार हा रसाच्या हिशोबाने करतो आणि औषधाचा विचार हा वीर्याच्या हिशोबाने करतो. पण असं म्हणत असताना असंही म्हणतो, आमंत्रम अक्षरम नास्ती नाते द्रव्यम अनौषधम, म्हणजे कोणतंही द्रव्य हे औषध नाही असं नाही आहे, किंवा आहार हे सुद्धा औषध आहे असंही आपण ट्रीट करत असतो. तर ही परिभाषा निश्चिती ज्या लोकांनी व्यक्तीने केलेली आहे त्यांना आयुर्वेदाची ही सूत्रं फ्लेक्झिबल कशी आहेत याची कल्पना नसल्यामुळे हा भाग झालेला आहे. म्हणजे एखादं द्रव्य आहे, आता सोयाबीनसारखं द्रव्य आहे आणि ते प्रोटीन हाय प्रोटीन डाएट म्हणून एखादी व्यक्ती घेते आहे आणि त्यांनी वात रक्तासारखा आजार जर येत असेल आपल्या शरीरामध्ये तर मग ते अन्न जे आहे तेच आजाराचं कारण झालं. पण ह्याच वेळेला सोयाबीनवरती काही ठराविक विशिष्ट प्रक्रिया करून त्याच्यावर पंचकोल जर वापरलं गेलं तर ते आमाशय व्यासासाठी उपयोगी पडतं. म्हणजे आता ह्या एकच औषध जे आहे ते एकीकडं औषध म्हणून वापरता येतं, एकीकडं आजाराचं कारण म्हणून वापरता येतं. तर प्रायः असं दिसतं की कोणत्याही गोष्टीला एका ठराविक कॅटेगरीमध्ये घालून ठेवणं अशी प्रक्रिया जी आहे ती आयुर्वेद करत नाही. फ्लेक्झिबिलिटी खूप अप टू इन्फिनिटी असते त्यांची. असं का होतं तर त्या औषधाचा वापर आपण आता साधं एक उदाहरण घेऊया की शुक्त नावाचं द्रव्य आहे व्हिनेगार, तर ते डोळ्याला अतिशय अहितकारक म्हणून सांगितलेलं आहे आणि ते त्याज जे वापरू नये असं सांगितलेलं आहे. पण हे करत असताना नेत्रासाठी एखादी व्यक्ती एखादं औषध वापरते, समजा सप्तामृत लोह, तर हे सप्तामृत लोह घेत असताना त्याचा अनुपान जर आपण शुक्त ठेवलं तर होतं काय, शुक्त हे त्या मानाने आहाराकडे जाणारं द्रव्य आणि रसानी काम करतं आणि त्याच्याबरोबर दिलं काय आहे तर औषध दिले गेलेलं आहे जे वीर्याने काम करतं. तर कॅरियरची कन्सेप्ट तिथे येते, त्या शुक्तावरती तो सप्तामृत लोह हा कल्प बसतो आणि व्हिगरसली डोळ्याकडे जातो. कारण शुक्त जे आहे ते डोळ्याला बिघडवायला तिकडं जात असतं. तिथं गेल्यानंतर काय प्रक्रिया होते, आहार रस जो आहे तो रसाने काम करत असल्याकारणानं किंवा आहारी द्रव्य ही रसाने काम करत असल्याकारणानं अनन्य अभिभव म्हणून जी पदार्थ विज्ञानातली कल्पना आहे ती आपण लक्षात घेतो, तो कमी होतं आणि ताप्याची सप्तामृत लोहाचं काम जे आहे ते वरती येतं आणि डोळ्याचा आजार जो आहे तो लवकर चांगल्या पद्धतीने कमी येतो फक्त सप्तामृत लोह देण्यापेक्षा, असं होतं. तर त्यामुळे ही ठरवलेली जी कॅटेगरी आहे किंवा त्यातली औषधी आहेत त्याचा वैद्य ह्या पातळीवरती विचार करणं जास्त गरजेचं आहे. मास थिंकिंग जर आपण केलं ना तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसे प्रश्न नक्की येतील. पण पुरुषम पुरुषम वृक्ष असा आपला शास्त्राचा भाग आहे आणि त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही वेगळीच बघायला पाहिलं आहे, त्यामुळे सब घोडे 12% असं काही करून चालणार नाही आणि त्याबद्दल विचार केलं तर ह्याची उत्तरं मिळतील. हां, कारण आहारी द्रव्य आणि औषध द्रव्य असं एकत्रित वापरण्याची पद्धत आहे त्यामुळे ते अलवणून बिघडणार नाही, फक्त ते कॉम्बिनेशन त्या व्यक्तीला योग्य आहे का नाही हे आपण दशविध परीक्षा घटकांचा वापर करून ठरवायला पाहिजे आहे. म्हणजे 4 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आणि त्या 5वी गोष्ट जी आहे ती त्या व्यक्तीला योग्य नाही आहे असं असेल किंवा त्या कॉम्बिनेशनला योग्य नसेल तर ते त्रासदायक आहे. किंवा माझं असं त्यामुळे इथिकल आणि नॉन इथिकल ड्रग जे आहेत ना त्याच्यावरती म्हणणं असं आहे की मुनिरे व तत्र जानाती द्रव्य संयोगजम फलम असं म्हटलेलं आहे. मुनी लोकांनाच समजू शकतं की 2 द्रव्य एकत्र झाल्यानंतर काय परिणाम येणार आहे. 1+1=2 येणार आहे, 1+1=-1 येणार आहे का 0 येणार आहे का काय येणार आहे हे ऋषीमुनींना समजू शकतं असं म्हटलं आहे. म्हणजे त्यांची कॉम्बिनेशन अशी सांगितलेली आहे, त्यामुळे फॉर्म्युलेशन बदलल्याने काही लोकांना उपयोग पडतं तर त्याचा दुसरीकडे येणारा इम्पॅक्ट हा लक्षात घेता येत नाही आपल्याला आणि तो जेव्हा येईल त्यावेळेला हे प्रकरण सुटेल. म्हणजे आता जुलाब आहेत आणि जुलाब थांबण्यासाठी सगळ्या कशारात्मक वनस्पती एकत्र केल्या जुलाब नक्की थांबतील, पण तो आमातीसार असेल तर नंतर त्याला उदर घडणार आहे 3 वर्षांनी. तर त्या पद्धतीने आपण त्या कॉम्बिनेशनचा विचार करावा, काही लोकांना ते नक्की उपयोग पडेल आणि काही जणांना त्राससुद्धा होऊ शकेल. बऱ्याच लोकांना उपयोगी पडते असं असेल तर स्टॅटिस्टिकल डाटानुसार तो प्रॉडक्ट जो आहे तो व्यवहारात आणता येईल. 100-80 वेळा ते उपयोगी पडलं की युजली आधुनिक शास्त्राची औषधंसुद्धा येतात स्टॅटिस्टिकल डाटामध्ये. पण हा विचार होत नाही की त्यापैकी 30% लोकांच्यामध्ये जर आपले नातेवाईक असतील तर काय करायचं, म्हणून पुरुषम पुरुषम वृक्ष हा भाग सांगितलेला आहे. सूर्यनमस्कार सर्वांना
आई जगात आई जगात मुलीने करू नये, श्वासावरती काही वेळेला सूर्यनमस्कार केले जातात तसं नको. तो आत घेताना तो सोडायचा, बाहेर करताना आत घ्यायचा वगैरे ज्या पद्धतीने होतं ना, असं करायलाच पाहिजे असं नाही आहे. कारण तो प्राणाचा व्यायाम नाही आहे, तो शरीराचा व्यायाम आहे. आणि संत नदी जर केला तर शाखा व्यायाम आणि पोषण व्यायाम मजी ती पाहिली आहे. कोणतंही एरोबिक सारखं किंवा वजन उचलणं किंवा व्हिगरस एक्सरसाइज आहे, जॉगिंग आहे किंवा ब्रिस वॉकिंग आहे, तर त्यामध्ये पोठ्यातले दोष आहेत ते शाखेमध्ये जातात, आजार उत्पन्न करणारी घटना घडते. आणि प्राणायाम योगासनं केली तर शाखेतून दोष कोठ्यात येतात, आजार बरं होणारी आणि भूक लागणारी कन्सेप्ट उत्पन्न होते. तर सूर्यनमस्कारामध्ये मंत्रशक्ती आहे, आधी सूर्याचे नाव पाठ पाहिजे आणि ती म्हणून ती म्हणजे जायला पाहिजे, तर ती एक वेगळी उपासना होते आणि त्याच्यामध्ये दोष हे शाखेतून कोठातच येतात. फक्त पाळीच्या काळात ते करू नये, 80 वर पुढं असेल तर करू नये, आणि अगदी लहान मुलांनी 6-5 वर्षाच्या मुलांनाही ते सांगू नयेत. गर्भाशयावर वाईट परिणाम होतो असं मुलीचं नाही आहे, अशी वस्तूची नाही आहे. सूर्याची उपासना ही स्त्रियांना सुद्धा सांगितलेली आहे, पुरुषांनाही सांगितलेली आहे. फक्त मंत्र वगैरे जे असतात ना वेदातले, त्याच्यासाठी त्याचा गर्भाशयावरची विकृत परिणाम येतो म्हणून नाही आहे. पण सूर्यनमस्कार हे स्त्रियांनी चालतात, फक्त पाळीच्या काळात करू नये. पाळीच्या काळात करू नये हाच मुद्दा होता, पण ते पाळीच्या काळात त्याऐवजी फक्त स्त्रियांनी करू नये असं लोकांनी ते अदरवाईज घेतलेलं आहे. नमस्ते सर. सर, एक न्यूजीलैंड में बुक लिखी गई है, दूध विषय में ही मेरा सवाल है आपसे, डेविल इन द मिल्क नाम की, डेविल इन द मिल्क. उसमें उनका ऐसे कहना है कि जो जर्सी और इस प्रजाति की गाय है उससे मधुमेह उत्पन्न होता है वगैरह इसलिए, और इसलिए उन लोग बिना दूध का चाय पीना है ना, ब्लैक टी, ब्लैक कॉफी, ये सब वो कॉन्सेप्ट ज्यादा यूज कर, और उस गाय के साथ ये तकलीफ है कि उसके दूध में पस सेल्स और ये सब ज्यादा पाए जाते हैं, वो बीमार ज्यादा रहती है. ये सब हो के भी और हमारी जो मिल्क इंडस्ट्री है वो उतने कुछ स्वच्छता रखती नहीं, तो भी उनका दूध यूज करना चाहिए. बहुत अच्छा सवाल है. प्रमेय के हिसाब से अगर देखा जाए ना, तो आशा सुकम स्वप्न सुकम ददिनी ऐसा बोलते हुए हम भी ये मानते कि गाय का भी दूध रहे या भैंस का रहे तो उससे प्रमेय तो उत्पन्न होने ही वाला है. बाकी बात रही उसमें परसेंट रहना वाला, तो ये सब जो सूक्ष्म चीजें है आधुनिक शास्त्र अच्छी तरह से देखता है, उसकी तरफ ध्यान भी अच्छी तरह से दे देता है. लेकिन दुष्ट क्षीरजन्य विकार जो कश्यप जी ने बताए और उसकी जो ट्रीटमेंट बताई है उसमें सब ये उन्होंने दे दिए है. मुस्तावचाग्नि द्विरेषा द्वितीयता भल्ला तपाटा त्रिपला विषाक्ता कुष्ठम त्रुटि हेमवती चयोनी स्तन्यामयाग्ना मलपाचनाष्ट. तो स्तन्य का शोधन करने के लिए काफ़ी चीज़ें हैं हमारे पास, वो हम दे सकते हैं एलोंग विथ मेडिकेशन और दूध के साथ भी, या सिद्ध दूध भी दे सकते हैं. दूध में वो चूर्ण डालना नहीं, नहीं तो वो फट जाता है. उस चूर्ण का या भरण का काढ़ा पहले बनाना चाहिए और वो दूध में डाल के हम दे सकते हैं. दूसरी बात ऐसी है कि बहुत सारी स्वच्छता जो लोग अभी इस्तेमाल करते हैं ना, हर एक जगह जो है ना सब चीज़ें जो है एकदम अच्छी तरह से ऑटोक्लाव जैसी रहती है लोगों की, तो उसके बारे में भी ऐसा अभी हो गया है कि बैक्टीरिया जितने कम हो जाएंगे, फंगस जितने कम हो जाएंगे, उतना वायरस ज़्यादा बढ़ेगा. और कुछ वायरस ऐसे है जो 80% टाइप के मैलिग्नेंसी पैदा कर देता है. तो सेविलॉन डेटॉल वगैरह से हाथ धोना वगैरह, ये जो ज़्यादा हो गए ना, दैट कुड बी द रीज़न बिहाइंड इट, कैंसर का एक कारण वो हो सकता है. तो उसके बदले अगर सुरसादी चूर्ण है या वत्सकादि गण है उससे हाथ धोना वगैरह ये चीज़ हम कर सकते हैं. तो दूध के बारे में अगर सोचा जाए तो उसके लिए स्तन्य शोधन गण जो है वो इस्तेमाल करना चाहिए, उसका फ़ायदा हो जाएगा. नमस्ते सर. माझं संदीप राजपूत. चर्बाजाराने शुष्काजाराने अन्न व स्रोत सारखे जे मूलस्थान सांगितले, दोघांनी आमाशयाला गृहित धरले, पण दुसरं जे मूलस्थान सांगताना एकाने अन्नवाहिनीचे धमन्य आणि दुसऱ्याने वामपार्श्व, पण वामपार्श्व सांगताना बस्ती देताना वामपार्श्व द्यायला सांगितलं आणि वामपार्श्वामध्ये शंकरपाणी सांगितले की वामपार्श्व हे ग्रहणीपासून बुधापर्यंत हे सगळे अवय एकत्र येतात, आणि वामपार्श्व हे शुष्काचार्यांनी बसकी देताना दलनाचार्य म्हणतात की पक्वाश्व, आणि हे सांगितलं त्यांनी, आणि अन्नवाहिनीचे धमन्य, पण अन्न व स्रोत जेव्हा आपण बघतो तेव्हा ते मुखापासून बुधापर्यंत, तर अन्नवाहिनीचे धमन्य हे मुखापासून बुधापर्यंत बघायचं की पक्वाशयामध्ये जे आता मी सांगितलं की वामपार्श्व हे पक्वाशय आहे, हे सुपेरियर मिसेंट्री इंटेरियर मिसेंट्री दोघांचं कॉम्बिनेशन हे पोर्टल वेन मार्फत एकवृतामध्ये जातं,
तर अन्न वाहिनीचे धमन्य हे आपण इन्सेंट्री पकडायचं की मुखापासून गोदापर्यंत त्यांना जे सर्क्युलेशन असतं कॅपिलरी ते पकडायचं. म्हणजे शुद्रदाचार्यांना अन्न वाहिनीचे धमन्य हे सांगण्याचा जो त्यांचा जो अट्टास आहे आणि पक्वाचे वामपार्श्व हे दोघांना एकत्र पकडायचं की दोघांना सेपरेट बघायचं की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बघायचं. खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा हा. ह्याच्या विषयाने एक थोड्या एक वेगळा मुद्दा जो आहे तो एवढा मानतो मी. कसं होतं आहे आयुर्वेदामध्ये परिभाषा निश्चिती व्हावी असं खूप जुन्या वैद्यांचं म्हणणं असतं आणि ते करताना ते काही ठराविक पद्धतीची परिभाषा निश्चित करून देतात. परंतु होतं असं की आपण ज्यावेळेस ग्रंथ वाचत असतो त्या ग्रंथ लिहिलेल्या गेलेला काळ आणि तो ग्रंथकार हे जर बघितलं त्यांच्यामध्ये एवढा डिफरन्स असतो काळाच्या हिशेबाने. तर माझं व्यक्तिशः म्हणणं ह्या बाबतीत असं आहे की जेव्हा एखाद्या अवयवाची क्लोम अवयव निश्चिती असं म्हणून लेख लिहिला जातो आणि सगळ्यांचा विचार एकत्रित केला जातो हेच चुकतं. पहिल्यांदा आपण एखादा ग्रंथ वाचतो आहे ना तर त्या ग्रंथाची परिभाषा त्या ग्रंथकारांनी सांगून ठेवलेली असते आणि त्या ओघात आपल्याला प्रश्नही पडत नाही. इथं आर्तव म्हणजे रज आहे का स्त्रीबीज आहे का आणखी काय आहे स्थिरांचा विचार कंडरांचा विचार मज्जातंतूचा किंवा धमनीचा विचार सगळीकडं हाच भाग आहे असाच भाग आहे. तर तो ग्रंथ वाचत असताना जी परिचर्या परिभाषा सांगितलेली आहे ती आपण गृहीत धरून पुढे जायला पाहिजे. असं व्हायला नाही पाहिजे की हा ग्रंथ वाचताना दुसऱ्या ग्रंथकारांनी काय म्हटलं कारण त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे त्याचा चष्मा वेगळेला आहे आणि तो त्या काळातून जर आपण घालत नसू तर कन्फ्युजन होतं आणि हेच कन्फ्युजन आपल्या ग्रंथांच्या पुस्तकांच्यामध्ये केलेलं आहे. वेगवेगळ्या सरांनी जी पुस्तकं लिहिली होती आधी आयुर्वेदात पुस्तकं लिहित असताना आपण ऋषी पातळीवरती गेलो की नाही हे विचार करायला पाहिलो कारण ह्या आप्त लोकांनी लिहिलेल्या ह्या गोष्टी आपण रजतमापासून वेगळे गेलेलो आहे का आणि सगळ्या लोकांचं कल्याण आणि कल्याणच करायचं आहे असं ज्यावेळेस लेवल येईल त्यावेळेस खरं म्हणजे पुस्तकं लिहिली जाईल पाहिजे असो. पण तो भाग वेगळा आहे. पण आता प्रश्न कसा येतो आणि तो सोडवायचा कसा हे माझ्या बुद्धीला जे काही जाणवलं ते मी तुमच्याशी शेअर करतो. कदाचित चुकीचं असेल तर माफ करा आणि चांगलं असेल तर त्या पद्धतीने इतर गोष्टींचा विचार करायला लागा. आता क्लोम असं म्हटलं की काही जण म्हणतात की वाम पार्श्व हे क्लोम आहे, काही म्हणतात उजवं फुफ्फुस म्हणजे क्लोम आहे, काही अपस्तंभाला धरतात, काही जण अन्न नलिका जी आहे त्याला धरतात, काही पेरिकार्डियमला धरतात, काही टाळूला धरतात आणि काही आग्न्याशयाला धरतात. आता एवढी मतं जर क्लोमाच्या बाबतीत असतील तर या क्लोमाचा संबंध कशाची आहे हे ओरिजिनल बघावं ना. तर त्याचा तृष्णेशी संबंध आहे. तृष्णा आजाराची औषधं काढायची, त्यातल्या वनस्पती काढायच्या, त्या वनस्पती ज्या अवयवावरती काम करतात तो क्लोम अवयव. असं म्हटलं तर उत्तरं खूप चांगल्या पद्धतीने सुटतात. आणि शरीराचं मगाशी मी जसं सांगितलं तसं पंचमावती जे शरीर आहे त्याच्यामध्ये समयोगवाही हा शब्द जो आहे तो पादपूर्णार्थ नाही आहे. एखाद्या माणसाचा रेल्वेखाली पाय तुटला तर त्याची संख्यात्मक वजाबाकी झाली अस्थि संधि कंडरा शिरा मर्म दोष धातुमल रोगस दोष वैषम्यम दोषसाम्यम आरोग्यता या सूत्रानुसार तो कायम आजारी पडायला पाहिजे. पण ती स्टम शिवून कोबड्या घेऊन पुन्हा तो चालायला लागतो, कुठेही काही गोष्टी बिघडत नाही कारण जी संख्यात्मक वजाबाकी झाली आहे ती गुणात्मक दृष्टीकोनातून शरीर भरून काढतं. हेच तर समयोगवाहित्व आहे. आणि हे जेव्हा जमत नाही त्यावेळेला वैद्याचा प्रपंच सुरू होतो आणि वैद्य तिथे येतो. अन्यथा लोकांचं काय झालं असतं, आज मी आजारी आहे कारण मी नखं काढलेत, आज मी आजारी आहे मी केस कापलेत, असं झालं असतं. असं का होत नाही तर समयोगवाहित्व ह्या गोष्टीमुळे होत नाही. तर कोणत्याही अवयवाची किंवा परिभाषेची निश्चिती करताना तो आणि तोच ग्रंथ बघावा, इतर ठिकाणी जाऊ नये आणि त्याच्या ट्रीटमेंटमधनं तो आजार समजून घ्यावा किंवा ती परिभाषा समजून घ्यावी. जसं गुलम म्हणजे काय समजत नाही तर गुलमाच्या ट्रीटमेंटमधनं गुलम छान उलगडतो असा अनुभव आहे. छान प्रश्न आहे. कसं होतं अशी विषारी द्रव्य पोटात जात असताना आपण कसं होतं, जगामध्ये एक नियम कायम आहे बरं का की आपण आपल्यात बदल करू शकतो, आपण जगामध्ये बदल करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही किती जणांचं प्रबोधन करणार आणि किती जणांना सांगणार की तुम्ही हे करू नका ते करू नका. आणि लोकांना आपण हे सांगितलं तरी शेवटी यू कॅन टेक हॉर्स टू द वॉटर यू कॅन मेक इट ड्रिंक असं म्हटलं जातं ना, तसं आहे. लोकांना कितीही तुम्ही सांगितलं तरी हे करू नका असं त्यांना जर सांगितलं तर ते जाऊन केलं तर आपण काय करू शकणार आहे. तर त्यांनी काहीही केलेलं आहे तर दुरुस्त करण्यासाठी आपण बसलेलं आहे. हे खून करायचं आणि मग वकिलाकडे जायचं किंवा पैशाची अपराधा प्रकारायची आणि सीएकडे जायचं, तसं काही खायचं प्यायचं आणि मग वैद्याकडे यायचं असंच आहे. तर हे करत असताना अगदी तंत्रातली औषधी आहेत ना ती खूप उपयोगी पडतात. आणि दुसरं रसायन सेवन जे आहे ते असं सांगितलेलं आहे की विरुद्ध आहार
यांनी उत्पन्न होणारे जे विषय आहेत किंवा दोष आहेत तो दोषांचा उत्क्लेश होतो पण ते दोष बाहेरही पडत नाहीत आणि शमतही नाहीत असा विरुद्ध आहाराचा परिणाम आहे आणि तो कोणाला बाधत नाही तर ज्याचा अग्नी चांगला आहे जो तरुण आहे आणि जो नित्य रसायन सेवन करणार आहे त्यामुळे रसायन औषधे तर वापरायला पाहिजे एक पहिली आणि दुसरं व्हायला काय पाहिजे अगदतंत्रातली विषाची औषधं वापरली जायची पाहिजे ते खनिज विष असेल तर प्राणी किंवा वनस्पतीची विष वापरायला पाहिजे आपण आणि त्याचा परिणाम जो आहे तो मग आपोआपच नलिफाय होतो आणि शरीरातली ती विषाची परंपरा आहे ती निघून जाते. आमटी आणि भात घेणं किंवा वरण आणि भात घेणं याच्यावरती तुपाची धार असायची पहिल्यांदा तर शरीरातलं विष जे आहे ते नष्ट होण्यासाठीच ती असायची. चित्रावती घातली जायची किडा मुंग्या आत येऊ नये म्हणून जायची. पंच अग्नी जे आहेत आपल्या शरीरातले किंवा वायू जे आहेत त्यांना आपण पहिल्यांदा हवन द्यायचं आणि नंतर जेवायचो. तर ह्या सगळ्या गोष्टी आता कालबाह्या झालेत. बूट घालून आपण जेवायला बसतो पाय लोंबकळत सोडून मांडी घालून जेवायला पाहिजे खरं म्हणजे. तर मग अर्टिकेरिया जे आपण रे सोडल्यानंतर येतं पित्त तर त्याच्यावरती काय विशेष कशाचं खाणे रे सोडली तरी पित्त येतं म्हणजे लाल उठतं त्याच्यावरती काय. हा हा एक छान प्रश्न आहे. हा शोध आहे चरकांनी त्रिशोफी अध्यायामध्ये प्रत्येक आजार कसा शोधयुक्त आहे हे दाखवलेलं आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट जो आहे तो शोभम तत्र प्रचायते अशा पद्धतीने आलेला आहे. तर अंगाला रेग उठते त्यावेळेस तो शीतपित्ताचा प्रकार आहे. उदरज प्रशमन गण म्हणून एक दिलेला आहे. उदरजामध्ये कोट उत्कोट आणि शीतपित्त हे येऊ शकतं पण इतर ज्या गोष्टी आहेत ना त्या त्याच्यामध्ये कव्हर होत नाहीत असं होऊ शकत नाही. तर उदरजातली औषधं वापरणं हे गरजेचं आहे. शरीरातल्या विषांची किंवा पित्ताची जी प्रवृत्ती आहे ती शाखागत झाल्यानंतर ही गोष्ट उत्पन्न होते आणि त्याच्यात एक भयानक प्रकार होतो की दमा असतो तो घालवला जातो आणि अंगारची पित्त येते किंवा त्वचा विकार माग लागतो. एक्झिमा घातला की दमा यायला लागतो. तर ह्याचं बाहेर पडण्याचा मार्ग जो आहे तो तमकेतू विरेचनम जसं म्हटलं आहे तसं शौचाच्या मार्गावर हे दोन्ही आजार जाऊ शकतात. तर त्या शरीरात एनिथिंग इन्क्लुडिंग द सन अंडर द सन कॅन कॉज ॲलर्जी असं म्हणतात आणि पाण्याचीही ॲलर्जी काढून देतात डॉक्टर. तर आता व्यवहार तुम्ही बघा 23 वर्षाची एखादी व्यक्ती आहे आणि तिला दमा लागला आणि धुळीच्या ॲलर्जीमुळे आहे. तर धूळ 23 वर्षापूर्वी नव्हती का हो जगात होती ना. तो माणूस होता का नाही होता. मग दम नव्हता म्हणजे आता शरीरामध्ये असा काहीतरी बदल झाला आहे की जगातली धूळ त्याला सहन होत नाही आहे. मग धुळीची औषधं कोणती गोष्ट आहे ती खाली पडली की त्याची माती तयार होते आणि मातीचा संबंध कसा आहे बघा म्हणजे डस ॲलर्जी आहे धुळीची ॲलर्जी आहे जुनं पुस्तकं उघडल्यानंतर शिंका येतात दम लागतो किंवा कोळीशकाची ॲलर्जी आहे. ह्या सगळ्या गोष्टी खाली पडल्या की त्याची माती तयार होते. मातीचा संबंध हा दोन ठिकाणी आयुर्वेदात आलेला आहे. एक पंडुरोग अध्यायामध्ये मृत्तिका भक्षणजन्य पांडू आणि दुसरा बालोपचरणी अध्यायामध्ये मातीचा संबंध आलेला आहे. आणि तिथं काही वनस्पती आल्या त्याच्यामध्ये मेषशृंगी त्रिफळा हळद दारुहळद शतावरी आणि भारंगी आलेली आहे. तर ह्या वनस्पतींचं तूप तयार करायचं ते पोटात द्यायचं त्रिफळ्यांनी विरेचन द्यायचं तमकेतू विरेचन ही दमाही कमी लागतो आणि त्वचाविकारी जातो. आणि ह्याच्यातली सगळ्यात भयानक आणि उत्तम गोष्ट काय आहे तर भारंगी तुम्ही उपटून बघा फुफ्फुसासारखा त्याच्या मुळाचा आकार असतो त्यामुळे त्याचं गांभीर्यसुद्धा फुफ्फुसाकडं आहे पुरुषोत्तम लोकसंहिता सिद्धांतानुसार. तर फक्त भारंगी वापरूनसुद्धा गुण येतो. पथ्य संध्याकाळचं जेवण बंद. ओके नमस्कार. आपल्या प्रश्नांतर असतो परंतु कुठेतरी थांबावं लागतं म्हणून आपण इथं थांबलो. मी माननीय शशांक सांडू यांना व्यासपीठावर पाचारण करते आणि आज खरोखरच वैद्य समीर जमदग्नी यांचं जे काय म्हणूया मनोगत नाही म्हणणार मी व्याख्यानही नाही म्हणणार पण त्यांनी जे काही या विषयावरती त्यांनी जो प्रकाश टाकला आणि आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला उपयुक्त केलं तर आपण आजच्या या वर्धापन सोहळ्यामध्ये पहिल्यांदा आपण त्यांचा सन्मान करूया. पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि आयुर्वेदाला अभिप्रेत असलेली अशी फळं असं म्हणूया आपण त्याला.